मंगल भवन मंगल हारी प्रभु सुर शरद जी बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सरस परमित मन भावन मुनि मुनि कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय स्वानंद सुख निवासी श्री जोग महाराज की जय श्यावर राम चंद्र भगवान की पवन सूत हनुमान की नमः पार्वती पतये हर 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 राम कथा शशि किरण समान संत चतुर करहि जेहि पान संत चतुर करहि जेहि पान राम कथा शशि किरण समान राम कथा शशि किरण समान संत चतुर करहि जेहि पान संत चतुर करहि जेहि पान स्वानंद सुख निवासी जोग महाराज यांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावन नगरीमध्ये हनुमंतरायच्या या पावन दरबारामध्ये रामप्रभूच्या या कथामंदिरामध्ये आज रामकथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम. सज्जनानो, संत मारुती वाघेरे, कैलासवासी सौभाग्यवती हिराताई भगवंत वाघेरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दत्ताभाऊ भगवंत वाघेरे यांनी या रामकथेचं आयोजन केलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं योगदान या रामकथेची शोभा आहे.
कथारूपी वाक्पुष्प भगवत चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे एकत्रित आहोत. माझ्या रामप्रभूची कथा अगम्य आणि अपूर्व कथा आहे. अनेक संत महात्म्यांनी ज्या रामप्रभूच्या कथेचा विचार केला त्या कथेचा विचार करण्याची संधी आज आपल्याला प्राप्त होते हे आपलं परमभाग्य आहे. त्रेतायुगातील रामप्रभूच्या कथेचा आजही आपल्या जीवनाशी अतिशय जवळचा संबंध आहे आणि म्हणूनच आपण या रामप्रभूच्या कथेचा या ठिकाणी विचार करत आहोत. पूज्य शिवानंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण सगळेजण आहात, आमची आई सुद्धा आलेली आहे. रामप्रभूच्या कथेचा आणि आपल्या जीवनाचा अतिशय जवळचा संबंध आहे. मला असं वाटतं की ज्या माणसाला मोठं होण्याची इच्छा असेल, ज्या माणसाला काही मोठं काम करण्याची इच्छा असेल, त्याचा आदर्श सुद्धा मोठाच असला पाहिजे. ज्याचा आदर्श मोठा नाही ती माणसं मोठं काम कसं करतील? लोकमान्यांना विचारलं होतं की तुम्ही एवढं मोठं काम का करताय, कोणाची प्रेरणा आहे तुम्हाला? त्यावेळेला लोकमान्यांनी सांगितलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श माझ्या समोर आहे म्हणून मी एवढं मोठं काम या देशामध्ये करू शकतो. ज्याला मोठं काम करायचं असेल त्याचा आदर्श सुद्धा मोठा असला पाहिजे. ज्याला चांगलं राहायचं असेल त्याचा आदर्श सुद्धा फार चांगला असला पाहिजे. आणि म्हणून ज्याला आपलं जीवन चांगलं जगायचं असेल, परमार्थ जाऊ द्या, परमार्थ आपल्यापासून फार दूर आहे, पण ज्याला आपला प्रपंच हा शाबूत ठेवण्याची इच्छा असेल त्यांनी आज सुद्धा त्रेतायुगातील रामप्रभूच्या प्रपंचाचाच विचार करणं ही गोष्ट फार महत्वाची असते. जी माणसं प्रपंचामध्ये सुद्धा समाधान घेऊ शकत नाही ती माणसं परमार्थातलं समाधान काय घेतील? परमार्थातलं समाधान तर खूप लांब आहे दादा आपल्यापासून. परमार्थ किती कठीण आहे याबद्दलचा विचार योगाने आला तर मी आपल्या पुढे मांडेल. परमार्थ करणं ही गोष्ट फार कठीण आहे. परमार्थ करणं ही गोष्ट किती कठीण आहे हे माझ्यासारख्या एखाद्या कथाकाराला विचारल्यापेक्षा तुम्ही पैठणला जाऊन नाथबाबाला विचारा. नाथबाबा सांगतील की बाबा तुम्हाला परमार्थिक होण्यासाठी एखादा माणूस तुमच्या अंगावर 108 वेळेला थुंकला तरी सुद्धा तुम्हाला त्याला प्रसाद देऊन मुक्त करावं लागेल परमार्थिक होण्यासाठी. तुम्ही देहूला जाऊन जगद्गुरु तुकोबारायांना विचारा की बाबा आम्हाला पारमार्थिक व्हायचं, आम्ही त्यासाठी काय केलं पाहिजे? तुकोबाराय सांगतील की बाबा रे, एखाद्या माणसाने तुम्हाला काट्याने जरी मारलं तरी त्याचे पाय चपण्यासाठी त्याच्या घरी जावं लागेल तुम्हाला पारमार्थिक होण्यासाठी. पारमार्थिक होण्यासाठी काय केलं पाहिजे हे आळंदीला जाऊन आमच्या माऊलीला विचारा. माऊली सांगतील की ज्यांनी अतिशय त्रास दिला, ज्यांनी अतिशय त्रास दिला त्यांचाच उद्धार करावा लागेल पारमार्थिक होण्यासाठी. माझ्या दादांनो, पारमार्थिक होणं ही गोष्ट तर फार दूरची आहे, पण रामकथेची इच्छा आहे आपला प्रपंच तरी चांगला असला पाहिजे ना. आपला प्रपंच शाबूत ठेवण्यासाठी आजही मला असं वाटतंय रामप्रभूच्या कथेचीच गरज आहे. कथेचीच गरज आहे. आणि त्या रामप्रभूची कथा आपण ऐकत आहात. प्रभूच्या कथेचा विचार करत असताना शिव पार्वतीच्या विवाहाची कथा कालच्या प्रसंगामध्ये आपण ऐकली. आज आपण रामप्रभूच्या जन्माची कथा, विवाहाची कथा, जन्माची कथा आज पाहणार आहोत. जन्माची कथा, शिव पार्वतीचा विवाहाचा प्रसंग प्रतिपादन करत असताना तुलसीदासजींनी आपल्याला सांगितलं की सर्वसामान्य नवरदेव ज्या पद्धतीने श्रृंगार करतात त्या पद्धतीने शिवजीचा सुद्धा श्रृंगार केला जातो. श्रृंगार करणारी माणसं जशी वेगळी असतात तशी काही गण शिवजीचा सुद्धा श्रृंगार करून देत आहेत. आणि तो श्रृंगार कसा असतो याबद्दलचा विचार तुलसीदासजी आपल्या समोर मांडतात. ऐक. शिवाई संभुगन करही सिंगारा, जटा मुकुट मौन सवारा,
पटके हरी चाला राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय शशि लाल सुंदर शिर गंगा नयन तिनिं पवित भुजंगा करल दंड पुरंदर शिर माला शिव वेश शिव नाम कुमारा शशि लाल सुंदर शिर गंगा नयन तिनिं पवित भुजंगा शिव ही संमुगन करही सिंगारा. शिवजीचा शृंगार केला जातो, काही गण शिवजीचा शृंगार करून देत आहेत. ऐका दादा, नवरदेवाच्या डोक्यामध्ये जसा मुगुट चढवल्या जातो, आपण सगळे नवरदेव आहात, बनलेले आहात. नवरदेवाच्या डोक्यामध्ये मुगुट चढवल्या जातो, शिवजीच्या डोक्यामध्ये मुगुट विकत आणण्याची गरज पडत नाही. शिवजीच्या जटा इतक्या लांब आहेत की त्या जटा बांधल्या जातात आणि मुगुट तयार होतो. गंगेचा मार्ग असा वरून काढला जातो, त्या जटाच्या एका बाजूने असा वक्र चंद्र लावला जातो. जटा सुटू नये त्याच्यासाठी त्याला रुद्राक्षाच्या माळा अशा गुंडाळल्या जातात. कानामध्ये लहान लहान सापाची कुंडलं घातल्या जात आहेत, त्याच्यापेक्षा मोठी साप दंडामध्ये गुंडाळल्या जात आहेत. रुद्राक्षाच्या माळा मनगटामध्ये बांधल्या जात आहेत. सर्व अंगावर भस्माचे पट्टे ओढल्या जात आहेत. गड्यामध्ये फार मोठा भुजंग घातला जातो, रुंड माळा अडकवल्या जात आहेत. व्याघ्र चर्म नेसवल्या जात आहे, पांघरल्या जात आहे, गजचर्म पांघरल्या जात आहे, व्याघ्र चर्म नेसवल्या जातं. एका हातामध्ये डमरू, एका हातामध्ये त्रिशूळ दिल्या जातो आणि या स्वारीला नंदीवर बसवल्या जातं असा शिवजीचा शृंगार केला जातो. तुलसीदासजी वर्णन करत आहेत. मोठी माणसं आपलं जीवन समाजापुढे ठेवत असताना शब्दाने ठेवत नसतात, तर मोठी माणसं आपलं जीवन समाजापुढे ठेवत असताना कृतीने ठेवत असतात. जी आपलं जीवन समाजापुढे ठेवत असताना कृतीने ठेवतात, तीच समाजाला दिशा देत असतात आणि तीच माणसं खऱ्या अर्थाने जीवनामध्ये मोठी बनत असतात. ज्यांच्या कृतीमध्ये आणि बोलण्यामध्ये जर अंतर असेल, ज्याच्या कृतीमध्ये आणि बोलण्यामध्ये जर बदल असेल, तर लोक काही दिवस त्याचे शब्द ऐकतील पण त्याच्या कृतीकडे पाहून लोक त्याच्या चरणावर कधीही विश्वास ठेवणार नाहीत. पण विश्वास अशाच चरणावर ठेवला पाहिजे की ज्या बोलण्यामध्ये पण असेल. आणि म्हणून बोलणाऱ्या माणसावर फार मोठी जबाबदारी असते महाराज, बोलणाऱ्या माणसावर फार मोठी जबाबदारी असते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जबाबदार माणसानेच बोललं पाहिजे. सर्वसामान्य माणसं बदलत असतात. काल बदलला की सामान्य माणसं बदलतात, देश बदलला की सामान्य माणसं बदलतात, वस्तू बदलली तरी सुद्धा सामान्य माणसं बदलत असतात. मी सांगेल आपल्याला, सप्ताचा काल आहे, माणसाला माळ घालण्याची इच्छा होते. इलेक्शनचा काळ आला, फुकट प्यायला भेटली की काळायची सुद्धा इच्छा होते. काल बदलला की माणसं बदलतात, देश बदलला तरी सुद्धा माणसं बदलतात. या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात, हा देश आहे, भैरवनाथाचं स्थान आहे, माझ्या रामप्रभूचं मंदिर आहे, या चौकामध्ये आपण बसलेले आहात, आपण कथा ऐकताय, हा देश आहे. या ठिकाणचा आपला अनुभव फार वेगळा आहे. या ठिकाणचा आपला अनुभव आहे की या ठिकाणी आपण कथा ऐकताय आणि मला असं वाटतं की आपण ही कथा अतिशय प्रेमाने ऐकताय. आपल्याला ही कथा 2 तास या ठिकाणी ऐकायची आहे. आपण बसलेले आहात, कलाकार ऐकून बसलेले आहेत, आमचे काडे काका हे व्हायलिन वाजवत आहेत, आमचे शिवानंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रभूचा फोटो आपण नजरेने तिथून पाहताय. या ठिकाणचा आपला अनुभव वेगळा आहे, हा देश आहे, या ठिकाणचा आपला अनुभव वेगळा आहे. या ठिकाणी आपल्याला एखादी चौपाई ऐकायला मिळते, एखादं प्रमाण ऐकायला मिळते, जगद्गुरु तुकोबारायचं चरित्र ऐकायला मिळते. पण हा देश बदलून आपण जर पिक्चरच्या टाकीमध्ये गेलात तर मला असं वाटतं यातलं तिथं काहीच ऐकायला मिळत नाही, तिथला आपला अनुभव वेगळा आहे. वेगळा
काल बदलला तरी माणसाचं जीवन बदलते. ऐका बघा, सामान्य माणसं बदलतात आणि वस्तू बदलली तरी सुद्धा सर्वसामान्य माणसं बदलत असतात. मी इकडच्या मंडळीला विचारतो, मृग नक्षत्रामध्ये एक मिरुग नावाचा किडा निघतो ना, मिरुग नावाचा किडा निघतो. मृग नक्षत्रामध्ये ज्यावेळेला मिरुग नावाचा किडा निघतो त्यावेळेला तुम्ही त्याचं काय करता? लोणचं करता ना? हां, काय करता? पूजा करताय, पूजा करताय. मृग नक्षत्रामध्ये मिरुग नावाचा किडा ज्यावेळेला निघतो त्यावेळेला महिला त्याची पूजा करतायत. तसंच तुमच्या डोक्यामध्ये जो किडा निघतो त्याची पूजाच करताय ना तुम्ही? बापरे, जसं काय एखादं डुक्कर मारायचं इतक्या जोराने तुम्ही त्याला मारताय. विषय असा आहे की आपण देश बदलला की बदलणारी माणसं आहोत, आपण काल बदलला तरी बदलणारी माणसं आहोत, आपण वस्तू बदलली तरी सुद्धा बदलणारी माणसं आहोत. मोठी माणसं देश कोणचाही असू द्या, काल कोणचाही असू द्या, वस्तू कोणची असू द्या, बदलत नसतात, लक्षात. आणि त्याचंच उदाहरण आहे की शिवजी लग्न प्रसंगा सुद्धा आपल्या पोशाखामध्ये बदल करत नाही. ऐका बरं का, नेहमीच आपल्या अंगाला भस्म लावणारे शिवजी लग्न प्रसंगा सुद्धा भस्मच लावतायत. नेहमी आपल्या गळ्यामध्ये साप घालणारे शिवजी लग्न प्रसंगातही सापच घालतायत. नेहमी नंदीवर बसणारे शिवजी लग्न प्रसंगातही नंदीवरच बसतात. आणि मला असं वाटतं की मोठी माणसं कृतीने आपलं जीवन समाजाला ठेवताय, समाजापुढे ठेवतायत. म्हणून आपण विचार करणार आहोत की शिवजी लग्न प्रसंगातही भस्म का लावतायत, शिवजी लग्न प्रसंगातही साप का घालतायत, शिवजी लग्न प्रसंगात नंदीवर का बसतात. आपण लग्न प्रसंगामध्ये काही पावडर, काही फॅरन वगैरे, काय लवलिका आवली काय म्हणतात ते लावत असतो, पण शिवजी मात्र लग्न प्रसंगातही भस्म लावतात. याचं कारण आपण शिवजीला विचारणार आहोत की शिवजी आपण लग्न प्रसंगातही भस्म का लावतायत. शिवजी म्हणतात की बाबा रे, तुम्ही सुद्धा कधी कधी भस्म लावा. एक तर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, नाही तर भस्म तरी लावा, दोन्ही असायला काहीच हरकत नाही. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये का घालायची? मला असं वाटते मेल्यानंतर आपल्या तोंडामध्ये कोणीतरी तुळशीचंच पत्र घालणार आहे ना, तुळशीचं पानच घालतायत ना, मला इकडचं माहीत नाही का, कोंबडीचे फगं घालतात, तुळशीचंच पान घालतायत ना. मेल्यानंतर जर कोणी आपल्या शरीरावर तुळशी पत्र ठेवत असेल तर मला असं वाटते जिवंतपणीचं आपण आपल्या शरीरावर तुळशी पत्र ठेवायला काय हरकत आहे? कोणीतरी ठेवणारच आहे ना, तुळशी पत्र ठेवायचंच आहे ना, एक दिवस ठेवायचंच आहे, तुळशी पत्र ठेवायचंच आहे दादा. आपली जरी इच्छा नसली, आपली जरी इच्छा नसली तरी नक्कीच कोणीतरी आपल्या शरीरावर तुळशी पत्र ठेवणार आहे. आपणच जिवंतपणे ठेवायला काय हरकत आहे? आणि म्हणून आग्रह असतो संत महात्म्यांचा, कंठी मिरवा तुळशीची, कंठी मिरवा तुळशीची, कंठी मिरवा तुळशी. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांना नजराना पाठवलं, त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी 11 अभंगाने त्यांना पत्र लिहून संदेश पाठवलाय. छत्रपती शिवाजी महाराज, तुमचा नजराना आम्हाला महागात पडेल, तुमचा नजराना आम्हाला नको, आम्हाला काही द्यायची इच्छा असेल तर आम्हाला हे द्या. कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी, मिरवा तुळशी, मिरवा तुळशी. भस्म कधी कधी लावत जा. पूर्वी लोक स्मशानामधून आल्यानंतर चुलीतलं भस्म लावत होते, आता चुलाच राहिला नाहीत भस्म लावायच्या डोक्याला. आपण स्मशानात आलो तरी भस्म का लावलं पाहिजे? याचं कारण असं आहे की या शरीराला आठवण करून दिली पाहिजे की बाबा रे, तुझं सुद्धा एक दिवस भस्म होणार आहे. मग भस्माची आठवण फार महत्त्वाची आहे. गड्या दोन आठवणी माणसाने कधी विसरायच्या नसतात. एक ज्यांनी आपल्याला हे जीवन दिलं त्या देवाला विसरायचं नसतंय. मला असं वाटतं हे जीवन जाणार आहे म्हणून भस्माला विसरायचं नसतंय. भस्म लावून आठवण करून द्यायची असते की बाबा रे, तू श्रीमंत आहेस गड्या, पण तुला जायचं आहे गड्या. तू फार मोठा श्रीमंत असला तरी तुला जायचं आहे गड्या.
कधी जायचं तुला माहीत नाही ना, म्हणूनच लावलं पाहिजे रे भस्म. कधी जायचं हे जर तुला माहीत असतं ना, तर एखाद्या वेळेला आपण शेवटच्या दिवशी लावलं असतं, पण तुझा शेवटचा दिवस कोणचा आहे तुला माहीत नाही ना, म्हणून लावलं पाहिजे भस्म. एखादा श्रीमंत माणूस आम्हाला असं म्हणेल की महाराज ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विदर्भात सांगा, श्रीमंताच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी कशाला सांगताय, आमचं नाही होणार भस्म. नाही दादा, भस्मच होणार आहे. मी तर नेहमी सांगेल, श्रीमंताच्या आणि गरिबाच्या बिछाण्यामध्ये फरक असला तरी झोपेमध्ये काय फरक असतो. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या बिछाण्यामध्ये फरक असला तरी झोपेमध्ये काय फरक असतो. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या भोजनामध्ये फरक असला म्हणून काय भुकेमध्ये काय फरक असतो. भूक सारखीच असते, भूक सारखीच असते. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या बिछाण्यामध्ये फरक असेल पण झोपेमध्ये फरक नसतो. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या बिछाण्यामध्ये फरक असेल. ऐका बरं का, मी एक गरीब माणूस तुमच्याशी बोलतो, तुम्ही श्रीमंत माणसं माझ्यासमोर बसलेले आहात. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या बिछाण्यामध्ये फरक असला तरी झोपेमध्ये काही फरक नसतो. श्रीमंताच्या आणि गरिबाच्या घरामध्ये फरक असला तरी मला असं वाटते मरणामध्ये काहीही फरक नसतो. तर या भागातले श्रीमंत मेल्यानंतर काही सोबत घेऊन जात आहेत. ते अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा. तू जमाने में चला आया है जाने के लिए. शिवजी भस्म काला होता. तू जमाने चलने के लिए सोचता रहता है घर अपना बसाने के लिए. ए अवध के पास बाबे क्या ख्वालों के गुलाम. चाहता है नरम बिस्तर पर करे अपना मकान. शम्मा को रोशन दिया है रोशनी के वास्ते. ऐसा का सामान ढूंढा जिंदगी के वास्ते. कब्र में सोना है तुझको वाम घर को छोड़कर. तुमच्या गावात स्मशान आहे का? स्मशान महाराज, स्मशान आहे नक्की? स्मशान आहे या गावात नक्की? तुम्ही गेलते का कधी? नाही, आता गेलते का? जाऊन पोहोचवायला तर गेले असाल ना. बरं, कुकडे आहे स्मशान ते इकडे? इकडे इकडे इकडे. बरं बरं, आता मी काय म्हणतो ते पहा. कबर में सोना है तुझको वाम घर को छोड़कर. कबर में सोना है तुझको वाम घर को छोड़कर. नकली घर तूने बसाया असली घर को छोड़कर. ये अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा. ये अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा जाएगा. माझ्या दादांनो, तुम्ही ऐकता का नाही मला माहीत नाही. भस्माची आठवण असू द्या गड्या. कद माणसाचं भस्म होईल सांगता येत नसते, म्हणून असली पाहिजे गड्या भस्माची आठवण. सुरी लोखंडाची असो वा सुरी सोन्याची असो, गड्या सुरी ती सुरी असते. पिंजरा लोखंडाचा असो वा पिंजरा सोन्याचा असो, पिंजरा तो पिंजरा असतो, बंधन ते बंधनच असतं. लोखंडाचा पिंजरासुद्धा बंधनालाच कारण असतो, तो सोन्याचा पिंजरासुद्धा बंधनालाच कारण असतो. पण लोखंडाचा पिंजरा जसा बंधनात आपल्याला पोपटाला अडकवतो, तसं सोन्याचा असला तरी त्याचं बंधन हे निश्चित असतं. सोन्याच्या सुरीपासून सावध राहिलं पाहिजे. लोखंडाची सुरी उरात मारली तर प्राणच घेणार आहे, आणि सोन्याची सुरी उरात मारली तर प्राणच घेणार आहे. आणि म्हणून तर आमच्या नाथबाबाला असं म्हणावं लागतं, हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. हरे
हरे कृष्णा हरे काना झाला म्हणून काय मुळा सहित खावा ऊस गोड झाला म्हणून काय मुळा सहित खावा प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावा अरे कृष्णा अरे काना सोन्याची सुरी झाली मयुरी सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरीच मारावी प्रीतीची लेक झाली म्हणून काय माहेरी रावी हरे कृष्णा हरे काना मनोरंजना मोहना हरे कृष्णा हरे काना मनोरंजना मोहना 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 शिवजी आपल्या शरीराला भस्म का लावतात याचा अर्थ असा आहे की शिवजी आपल्याला संदेश देतात की बाबा रे तुम्ही ही लावत जा भस्माची आठवण ठेवा आणि म्हणून शिवजी आपल्या शरीराला भस्म लावतात एक भाव दुसरा भाव असा आहे की शिवजी आपल्या गळ्यामध्ये साप का घालतायत लग्न प्रसंगातही साप का घालावा शिवजीने आपण लग्न प्रसंगामध्ये सोनं घालत असतो काही नकली काही असली पण सोनं असलंच पाहिजे म्हणून सोनं घालतो लग्न प्रसंगामध्ये आपण सोनं घालत असतो शिवजी साप घालतायत बघा मी फार महत्त्वाचा भाव सांगणार आहे तुम्हाला सोनं आणि साप ही राज हे नावं जरी वेगळे असले तरी मला असं वाटतं याची रास एक आहे रास काय रास आहे बरं याची साप सोनं याची रास कुंभ सोनं रास कुंभ साप रास कुंभ संजय रास म्हणजे मी काय साप आहे का साप आणि सोनं हे शब्द जरी वेगळे असले तरी याची रास मात्र एक आहे याची रास जशी एक आहे तसं याचा परिणाम सुद्धा एक आहे लक्षात ठेवा साप जसा काळ आहे तसं सोनं सुद्धा काळ आहे जसा काळ आहे साप आपल्या घरात असावा असंच वाटते ना आपल्याला बापरे असा साप उठाचा एकदम साप घरात आल्यानंतर सुखाने झोपाल ना तुम्ही मस्त वारे वा थांबगड्या तू असला म्हणजे आम्हाला झोप चांगली येते वा थांब अर्थात तुमच्या घरामध्ये साप असला म्हणजे तुम्ही सुखाने झोपाल ना तुमच्या घरामध्ये साप असू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला असं वाटतंय साप जर काळ असेल आणि सोनंही जर काळ असेल तर साप असू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला असं वाटतंय तुमच्या घरी सोनं असू नये असंही तुम्हाला अरे वाटलं पाहिजे तर म्हणा देऊ नका आणि तुम्हाला जर तसं वाटतच असेल तर आपण दोन चार दिवस आणखी आहे मुक्कामी इथं बघा तुमचा काय विचार होतो तो तुमच्या घरामध्ये साप असूनही असं तुम्हाला वाटतंय पण माझी इच्छा अशी आहे की तुमच्या घरामध्ये सोनं असलं पाहिजे नक्की असलं पाहिजे दादा मी तर या मताचा आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये खूप सोनं असलं पाहिजे किती असलं पाहिजे सांगू द्या मला प्रत्येकाच्या घरात किमान एक क्विंटल तरी सोनं असलं पाहिजे एक क्विंटल या देशातलं सोनं किलोने किंवा क्विंटलने मापलं जात नव्हतं या देशातलं सोनं घराने मापलं जात होतं पूर्वी या देशातले घरंसुद्धा सोन्याचे होते म्हणून किमान एक क्विंटल तरी सोनं आपल्या प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे तुमच्यासाठी सांगतो अशी मोठी तिजोरी असली पाहिजे अशी नॉम तिजोरी असली पाहिजे खालच्या कप्प्या सगळ्या विटा असल्या पाहिजेत त्याच्या वरच्या कप्प्या सगळे बिस्किटं असली पाहिजेत पार्ल्याच्या ठेवसाल नाही तर
त्याच्या वरच्या कप्प्यात असे लांब लांब खिळे असले पाहिजेत, नची आहेत, बांगड्या आहेत, पाटल्या आहेत, अशा भरगच्च भरून ठेवल्या पाहिजेत. आणि त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये चपलहार, जोडेहार, बूटहार, शांडलहार असे सगळे हार असले पाहिजेत. अशी मस्त कसा कच भरलेली असली पाहिजे ती तिजोरी. अशा मस्त इटा असल्या पाहिजेत, बिस्किटं असली पाहिजेत, आपल्या घरी सोनं असलं पाहिजे गड्या. आता आमच्या तिजोरीतल्या सोन्याची जागा साड्यांची, साड्या याची डिझाईन आहे ना बाई, फारच मस्त आहे, राहू दे. आणखी आता या दिवाळीला घेतलीच नाही बाई, त्याने शिवायला घेतलीच नाही. अरे पाहता काय, आमच्याकडे एक ऍक्सिडेंट झाला दादा, ऍक्सिडेंट झाला. एका बाईने असं कपाट उघडलं, कपाट उघडल्याबरोबर सगळ्या साड्या त्या बाईच्या अंगावर पडल्या. पाहता काय, मेली ना बाई, सरपणाचं कामच नाही पडलं. प्रत्येकाच्या घरामध्ये सोनं असलं पाहिजे दादा. या देशातलं सोनं क्विंटलने किंवा किलोने मापल्या जात नव्हतं, या देशातलं सोनं हे घराने मापल्या जात होतं. या देशात मंदिर सुद्धा सोन्याची होती दादा. मी एका मंदिराचा इतिहास आपल्या समोर ठेवतो. सोरटी सोमनाथ या मंदिराचा जीर्णोद्धार 410 मध्ये झाला. चंद्रगुप्त वल्लभ नावाच्या राजाने त्याचा जीर्णोद्धार केला. त्या मंदिराचा परकोट 300 एकराचा होता, सोन्याच्या पत्र्याने मढवलेला होता. मंदिराचा गाभारा इतका विशाल होता की 300 भक्त एकाच वेळेला बसून त्या पिंडीचा अभिषेक करू शकतील, एवढा मोठा गाभारा होता. त्या काळातलं विज्ञान इतकं प्रगत होतं की ती पिंड जमीनवर नव्हती, 8 फूट अधांतरी तरंगत होती. विज्ञान म्हणेल मी त्या गोष्टीला. त्या काळातलं विज्ञान इतकं प्रगत होतं की ती पिंड 8 फूट वर तरंगत होती. पद्मपराग नावाच्या मण्याची फरशी होती. त्याही काळामध्ये त्या फरशीची किंमत 1,00,000 रुपये होती. मंदिराचा जो मंडप होता त्या मंडपाला खांब होते, मातीचे नाहीत, चुन्याचे नाहीत, दगडाचे नाहीत, लाकडाचे नाहीत, पितळचे नाहीत, तांब्याचे नाहीत, काशाचे नाहीत, चांदीचेही नाहीत, सोन्याचे होते. फक्त सोन्याचे नाहीत, ओतीव सोन्याचे होते. 1,000 मनाचा 1 असे 777 होते. हे घडलेल्या घटना सांगतो बरं का, मी घडलेला सांगतो. मंदिराच्या समोर जी दानपेटी ठेवल्या जात होती त्याच्यामध्ये हिरे, माणिक, मोती, पाचू लोक टाकत होते. दिवसातून 3 वेळा ती पेटी खाली केल्या जात होती. एकदा जर पेटी खाली केली ना तर 200 हत्तीवर लादून त्यातलं धन कोषागरात नेल्या जात होतं, इतकं मोठं धन येत होतं. मंदिराच्या समोर एक घंटा होती, 5,000 मनाची घंटा होती. मग ती काय माणसं वाजवत होते का? 2,300 हत्ती सोन्याच्या साकडीने बांधल्या जात होते. हत्ती हालत होते आणि घंटा वाजत होती. 1024 मध्ये त्या ठिकाणी मम्मद गझनीवरून आला, त्याने त्या मंदिराचा विध्वंस केला. ती पिंड फोडण्यासाठी जो द्यावेळेला गेला त्यावेळेला एका संन्याशाने त्या पिंडीवर आपलं डोकं ठेवलं की नाही राजे, पिंड फोडू नका राजे, ही आमची देवता आहे, सोनं घेऊन जा राजे, बस ही पिंड फोडू नका. पण त्याने ऐकलं नाही, त्याने त्या संन्याशाच्या डोक्यावर घनाचा घाव मारला, रक्ताचा अभिषेक झाला. त्याने पिंड फोडली, पिंड इतकी विशाल होती की 80 हत्तीवर लादून त्यातलं ती तुकडे त्याने गझनीला नेले आणि त्याने मशिदीच्या पायऱ्याला लावले की जेणेकरून त्याच्यावर पाय ठेवून आपल्याला वर चढता येईल. नंतर आसफ खान आला, त्याने तर पूर्ण विध्वंस केला. नंतर अहिल्याबाई आल्यात, नंतर त्याने दुसऱ्या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार आणखी केला. नंतर सरदार वल्लभभाई पटेल 1950 त्यांनी आणखी त्याच ठिकाणी त्या मंदिराची उभारणी केली. मला हे सांगू द्या की या देशातले मंदिरंसुद्धा सोन्याचे होते. या देशाचा परिचय असा आहे दादा, या देशामध्ये भरपूर वनं होते, या देशामध्ये भरपूर वनं होते. एक वाक्य मला बोलू द्या, ज्यावेळेला या देशामध्ये वन होते ना त्यावेळेला वनमंत्री नव्हते. अरे वनमंत्री नव्हते म्हणून तर वन होते, म्हणून तर वन होते. या देशामध्ये भरपूर वन होते, त्या वनामध्ये भरपूर वृक्ष होते, त्या वृक्षाला भरपूर डहाड्या होत्या, फांद्या होत्या,
आणि त्यावर बसणाऱ्या चिड्या सुद्धा करती है बसेरा। ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। वो जारुसी मुनि जपते हरि नाम की माला। हरि ओ हरि ओ हरि ओ हरि ओ, क्या हरि मोहन एक बालक है और राधा एक एक माला। राधा एक एक माला, सूरज सब से पहले आके डाले अपना डेरा। ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। ओ भारत देश मेरा, भारत देश मेरा। जय भारती, जय भारती, जय भारती, जय भारती, जय भारत माता की। भरपूर सोनं होतं दादा या देशामध्ये, आजही आपल्या घरी सोनं असलं पाहिजे अशा मताचा मी आहे दादा। भरपूर असलं पाहिजे, पण माझ्या बोलण्यातला पुढचा भाव अतिशय महत्त्वाचा आहे, त्याला विसरू नका, नक्की विसरू नका। ज्या तिजोरीमध्ये तुम्ही सोनं ठेवत असाल ना, ज्या तिजोरीमध्ये तुम्ही श्रीमंती ठेवत असाल ना, ऐका माझ्या कथेचा संदेश। त्या सोन्याच्या बाजूने संस्कृती ठेवा, त्या सोन्याच्या बाजूने धर्म ठेवा, त्या सोन्याच्या बाजूने परोपकार ठेवा, त्या सोन्याच्या बाजूने गोमातेचा हिस्सा ठेवा। गाईला नैवेद्य देत होता आपण पहिले, आता गाईचा नैवेद्य गेला आहे, गाईचा नैवेद्य नाही दिल्या जात, गोग्रास ठेवा। आमच्या गोशाळेला 850 गाई आहेत, 5-7.5-7 हजार गाई या कथेच्या संपर्कात आहेत। मला असं वाटते कोणाला जर गोग्रास देण्याची इच्छा असेल तर नक्कीच तो गोग्रास आम्ही गाईपर्यंत पोचत केल्याशिवाय राहणार नाही, विश्वास ठेवा। विषय असा आहे की सोन्याच्या बाजूने संस्कृती ठेवा, ज्या सोन्याच्या बाजूने संस्कृती राहत नसेल ते सोनं जळेल तरी, नाही तर बुडेल तरी। लंकेमध्ये सोनं खूप होतं, संस्कृती नव्हती, पण लंका जळाली। द्वारकेमध्ये सोनं खूप होतं, संस्कृती नव्हती, म्हणून द्वारका बुडाली। लंका द्वारिका आफ्रिका अमेरिका, चिंताच करू नका गड्या, संस्कृती नाही ना एक दिवस पेटल्याशिवाय राहणार नाही। सोन्याच्या बाजूने संस्कृती ठेवा। न्यायोपार्जित वित्तेन दशमांसेन धीमता, कर्तव्यो विनियोगश्च ईश प्रित्यर्थ हे तवे महाभारत सांगते। त्या ठिकाणी महाभारत असं म्हणते की न्यायोपार्जित वित्तेन दशमांसेन धीमता, कर्तव्य विनियोगश्च ईश प्रित्यर्थ हे तवे। आपल्याजवळ जेवढं धन असेल त्यातला 10वा हिस्सा धर्मकार्यासाठी, ईश्वर कार्यासाठी आपण काढला पाहिजे, परोपकारासाठी काढला पाहिजे। तुम्ही जर त्यातला 10वा हिस्सा खर्च करत नसाल तर एक दिवस ते सोनं तुमचा काड म्हणून तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही। लक्षात ठेवा, कितीही सोनं असू द्या, कितीही श्रीमंती असू द्या, तुम्ही जर धर्म कार्य करत नसाल तर ती श्रीमंती एक दिवस तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही। नक्की सांगतोय बघा, शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, शास्त्र सांगते म्हणून सांगतो, तुम्ही ऐकता का नाही मला माहीत नाही, पण तुम्ही जर हे करत नसाल तर एक दिवस तुम्हाला त्या सोन्यापासून त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, श्रीमंतीपासून त्रास झाल्याशिवाय।
दादा मी विचारतो की तुम्ही धरण पाहिलं ना, धरण पाहिलं ना, धरण महाराज धरण पाहिलं, धरणाला काय भिंत असते ना, भिंत असते, कशासाठी बांधतात भिंत? हां, पाणी अडवायसाठी, पाणी अडवायसाठी, पाणी अडवायसाठी भिंत बांधतात. बरं, तुमच्याकडे अशी सलग भिंत बांधतात का, त्या भिंतीला एखादा दरवाजाही ठेवतात? हां, दरवाजा ठेवतात, तो कशासाठी? हां, पाणी सोडायसाठी, पाणी सोडायसाठी, पाणी सोडायसाठी, बरोबर आहे ना? मग अडवतात कशासाठी? सोडायसाठी. वा, पाणी अडवलंही पाहिजे आणि पाणी सोडलंही पाहिजे, अडवलंही पाहिजे, मस्त मोठी इमारत असली पाहिजे. पाणी अडवलंही पाहिजे, पाणी सोडलंही पाहिजे, पाणी सोडण्यासाठी त्या भिंतीला एखादा दरवाजा ठेवलाही पाहिजे. तुम्ही जर सलग भिंत बांधत असाल आणि दरवाजा जर ठेवत नसाल तर काय होईल? एक दिवस ते पाणी भिंत फोडल्याशिवाय राहणार नाही. भिंत फुटल्यानंतर पाणी तर वाहून जाईलच, पण खालचे गावंसुद्धा वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भिंत फुटू नये असं वाटत असेल, पाण्याची श्रीमंती टिकून राहावी असं वाटत असेल, तर त्या धरणाच्या भिंतीला एखादा दरवाजा असणं जसा महत्त्वाचं आहे, तसं पैशाची श्रीमंती टिकून राहावी असं वाटत असेल, तर या प्रपंचरूपी भिंतीला सुद्धा एखादा धर्मरूपी दरवाजा असणं महत्त्वाचं आहे. नसेल तर एखाद्या दिवशी ही प्रपंचरूपी भिंतसुद्धा फुटल्याशिवाय राहणार नाही. मग ती कुठून फुटेल काही सांगता येत नाही, कुठूनही फुटू शकते. मग ते पाटील, मुलीचं लग्न आहे हो पाटील, 2 एकर जमीन आहे बघा माझ्या घरी. मुलीच्या लग्नाला जर जमीन विकली तर मग मुलाला काय ठेवू, मला ते काय म्हणतील पुढे? पाटील, मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही. माझ्याकडे पाहूच नका पाटील, माझ्या मुलीकडे पहा. मला फक्त 10,000 रुपयाची गरज आहे पाटील. तुम्ही जर माझी गरज भागवली ना, तर मरताना देवाचं नाव घेणार नाही, तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही पाटील. मला फक्त 10,000 रुपयाची गरज आहे, 10,000 रुपयाची गरज आहे. मला असं वाटतं एखादा गरीब माणूस आपल्या मुलीच्या लग्नासाठी जर तुम्हाला 10,000 रुपये मागत असेल, तुम्ही जर तुमच्या 20 पिढ्याची व्यवस्था लावून ठेवलेली असेल आणि तुम्ही जर त्या गरीब माणूस समोर उभा असूनही जर धर्मरूपी दरवाजा उघडत नसाल, तर काय चाटायची दादा तुमची श्रीमंती, काय चाटायची, कशासाठी? अरे घेण्याचंच काम करतो तो समुद्र. गंगेचंही पाणी माझ्यात असलं पाहिजे, यमुनेचंही पाणी माझ्यात असलं पाहिजे, सरस्वती माझ्यामध्ये आली पाहिजे, सगळ्या नद्या माझ्यामध्ये येऊन मिसळल्या पाहिजेत असं समुद्राला वाटते ना नेहमी. सगळं माझ्या घरीच असलं पाहिजे, सगळी पद अर्थात असलं पाहिजे, असलं पाहिजे. सगळ्या नद्या माझ्या घरीच असल्या पाहिजेत, सगळ्या नद्या माझ्या घरीच असल्या पाहिजेत असं समुद्राला वाटते. आणि म्हणून समुद्राचं स्थान खाली राहते. जो फक्त घेण्याचं काम करतो त्याचं स्थान खाली असते, त्याला आपण समुद्र म्हणतो. काय चाटायची दादा त्या समुद्राची श्रीमंती? अरे एवढी श्रीमंती आहे का तुझ्याजवळ? आम्ही एक हिस्सा पृथ्वीवर राहतो, तो 3 हिश्यामध्ये स्वतंत्र राहतो. 3 हिश्यामध्ये तुझी स्वतंत्रपणे पृथ्वी आहे, तू आहेस. 1 हिश्यामध्ये आम्ही आहोत, तरी सुद्धा तू आमची तहान भागू शकत नाही. याच्यापेक्षा तुझ्या श्रीमंतीचं दुसरं काय दुर्भाग्य असेल, काय दुर्भाग्य? तरी दुष्काळ, 3 हिस्सा पाण्याची श्रीमंती या पृथ्वी तलावर असून सुद्धा आपण दुष्काळामध्ये. आपल्याला पाणी 15 दिवसातून एकदा, आता पुढे तर महिन्यातून एकदा, नंतर त्याच्या पुढे 6 महिन्यातून एकदा, नंतर वर्षातून एकदा. हा मग काय दुर्भाग्य आहे दादा त्या समुद्राच्या श्रीमंतीचं, की त्या समुद्रावरून प्रवास करणाऱ्या माणसाला सुद्धा घरून पाणी घेऊन जावं लागते. एखाद्या श्रीमंताच्या घरी जात असताना तुम्ही जर घरून डबा घेऊन जात असाल, तर मला असं वाटते काय दुर्भाग्य आहे त्या श्रीमंतीचं, समुद्रावरून प्रवास करणाऱ्या माणसाला घरून पाणी घेऊन जावं लागते. घेण्याचं काम करतो म्हणून समुद्राचं स्थान खाली राहते, आणि देण्याचं काम करतो म्हणून मेघाचं स्थान वर राहते. घेणाऱ्याचं स्थान खाली असते, देणाऱ्याचं स्थान वर असते. आणि म्हणूनच मला असं वाटतं आपल्या घरी सोनं असलं पाहिजे, आपल्या घरी सोनं असलं पाहिजे,
पण मला असं वाटते त्या श्रीमंतीच्या बाजूने त्या पैशाच्या बाजूने धर्म असला पाहिजे. तुम्ही मंदिरालाच पैसे दिले पाहिजेत या मताचा मी नाही. तुम्ही एखाद्या गरीबाला दिलंसुद्धा हाही धर्मच आहे. एखादा माणूस अडचणीत असेल तर त्याला सहकार्य करणं हा धर्मच आहे दादा. श्रीमंताला दान देणं हे पाप आहे आणि गरीबाला दान देणं हे पुण्य आहे. एखाद्या रोगी माणसाला औषध देणं हे पुण्य आहे. एखाद्या निरोगी माणसाला औषध देणं हे पाप आहे. निरोगी माणसाला जर तुम्ही औषध देत असाल तर त्याला आणखी तुम्ही रोगी बनवता, लक्षात ठेवा. रोगी माणसाला जर तुम्ही औषध देत असाल तर त्याला रोगमुक्त करताय हे बघा. म्हणून जिथं गरज असेल तिथं दान पोचतं होणं अतिशय महत्त्वाचं आहे. पोचतं होत असेल तर ते दान तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात हे हैसा से खजबा है ना कोई गए नहीं जीने का कुछ मकसद तो फिर बेकार जीना है. जीवो इस तरह से ये जिंदगी औरों के काम आए. जलाओ ऐसी शम्मा रोशनी कि जो औरों के काम आए. नहीं हीने की कुछ बदी है तेरे साथ आएगा. अवाला तू नादान खाली हाथ जाएगा. तू लाख फाजत कर ले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. तू लाख फाजत कर ले तू लाख करे रखवाली तू लाख एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. शिवजी साहब का घालतायत, आपण सोनं घालतो. सोनं काड बनू नये असं वाटत असेल तर शिवजी म्हणतात सोन्याच्या बाजूने संस्कृती ठेवा. म्हणून शिवजी साप घालतायत. तिसरा भाग असा आहे की शिवजी घोड्यावर बसत नाही, शिवजी नंदीवर बसतात. शिवजी नंदीवर बसतात. लग्न प्रसंगामध्ये नवरदेव घोड बसत असतात, घोड्यावर बसतात. आमच्याकडे तर एक नवरदेव अडून बसला, घोडं पाहिजे म्हणे. घोडं असल्याशिवाय मंडपात नाही जाणार म्हणे. अरे बाबा आमच्याकडं घोडं नाही. नाही म्हटले घोडं असल्याशिवाय आपण नवरदेव म्हणे हा काय योग पुन्हा पुन्हा असते का म्हणे. आपण नवरदेव आहो, घोडं पाहिजे घोडं. अरे बाबा नाही आमच्या गावात घोडं नाही म्हणे, घोडं पाहिजे. एका माणसाने त्याची समजूत घातली की नवरदेव बा आमच्या गावात घोडं नाही, आमच्या गावात कुंभार आहे, कुंभार. कुंभार नाही म्हणे घोडं पाहिजे. पागलच होता ना ते. कुंभार म्हणजे गाढव आहे का गाढवा. म्हणे घोडं पाहिजे म्हणे घोडं. त्या गावात घोडं होतं पण ते ब्राह्मणाचं होतं. ब्राह्मणाचं घोडं बोलावलं. पूर्वीचा काळ होता, खड्याचे दिवस होते, पाटलाचे खडे चालू होते. रोज ब्राह्मण बा ते घोडं घेऊन खडं मागण्यासाठी त्या खड्यावर जात होते. हे नवरदेव त्या घोड्यावर बसलं. त्या घोड्याला असलं वाटलं की बामणच बसलं. ते मंडपात नाही आलं घोडं, ते खयावर गेलं. बरं घोड्याला सवय अशी होती की दोन पायला ज्वारी घेतल्याशिवाय पुढे निघत नव्हतं. महाराज घेतली दोन पायला ज्वारी, त्याला असं वाटलं इथून ज्वारी घेतली आता दुसऱ्या पाटलाच्या खड्यावर, त्या पाटलाच्या खड्यावर गेलं. नवरदेवला राग आला म्हणे इथं कशाला फिरतो म्हणे, तिकडे खुर्चीवर दुसरं कोणी बसलं तर माझं कसं होईल. मूर्खा म्हणे इकडे मला खडे फिरवतो. त्या नवरदेवाने त्याला मारलं. मारल्यामुळे आता ते घोडं होतं. भटो भटजीनो घोडो खानो घनो चलनो थोडो. भटो भटजीनो घोडो खानो घनो चलनो थोडो. एक मारो छोडो तो नीचे दुला उपर घोडो.
सर्वसामान्य नवरदेव घोडं वापरत असतात बसण्यासाठी लग्नामध्ये, पण माझे भोलेनाथ नंदीवर बसतात. नंदीवर का बसतात? याचं कारण असं आहे, नंदी हे धर्माचं ज्योतक आहे. प्रसंग कोणताही असला तरी चालेल, पण मी माझा धर्म कधी सोडणार नाही. माझा धर्म हा मला प्रिय असेल, कोणचाही कोणचंही प्रलोभन माझ्यासमोर आलं तरी चालेल, पण मी माझा धर्म कधी सोडणार नाही. कोणी कितीही सांगितलं तरी चालेल, पण मी मारी वारी कधी सोडणार नाही. कोणी काहीही म्हटलं तरी चालेल, पण जोग महाराजांच्या दिंडीमध्ये मी गेल्याशिवाय राहणार नाही. काय फल भेटते याचा विचार जरी कोणी काही सांगितला तरी चालेल, पण मी माझा धर्म कधी सोडणार नाही. धर्म भजस्व सततम, धर्म भजस्व सततम, जजलोक धर्म सेवस्व साधु पुरुषान, जहि काम तृष्णा अन्यश्च दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा, सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वं. धर्मं भजस्व सततं, धर्मं भजस्व सततं, धर्मं भजस्व सततं, भजस्व सततं, भजस्व सततं. नंदी हे धर्माचं ज्योतक आहेत म्हणून शिवजी नंदीवर बसतात. शिवजी आपल्या अंगाला भस्म का लावतायत? आपण भाव पाहला, या शरीराचं भस्म होणार आहे म्हणून भस्म लावतायत. शिवजी आपल्या गळ्यामध्ये साप घालतायत, त्याचं कारणही आपण पाहिलं. आपल्या घरातलं सोनं काड बनू नये म्हणून शिवजी आपल्याला संदेश देतात. आणि शिवजी त्या ठिकाणी अर्थात नंदीवर का बसतात त्याचंही कारण आपण पाहिलं. अशा पद्धतीने शिवजीचा श्रृंगार केला जातो. तुलसीदासजी त्याचंही वर्णन करतात. शिवी शंभु गण गणेश जटा मुकुट मौर सवारा, कुंडल गंगा पहिया विभूति पट के सशील लाट सुंदर सिर गंगा नयन तिनी उपवीत भुजंगा धरल गंधर सिर माला शिव वेश शिव धाम कुमारा सशील लाट सुंदर सिर पार्वतीचा विवाह संपन्न होतो माझ्या दादांनो. पुढचा भाग आपण कथेचा पाहणार आहोत. पुढचा भाग असा आहे की शिव पार्वतीचा विवाह संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी पार्वतीला विदाई करण्याचा प्रसंग आता शिवजी तुलसीदासजी या ठिकाणी प्रतिपादन करतायत. विदाईचा प्रसंग हा प्रपंचातला अतिशय दुःखद प्रसंग असतो, फार दुःखद प्रसंग असतो. त्या प्रसंगाला मुलीला वाटी लावण्याचा प्रसंग म्हटला जातो. वाटीस लावणं म्हटल्या जाते ना, मुलीला वाटी लावणं, बरोबर आहे ना? इकडे सुद्धा वाटीस लावणं म्हटल्या जाते ना, मुलीला वाटी लावल्या जाते. दादा मला असं वाटतं की प्रेताला सुद्धा वाटी लावल्या जाते आणि मुलीला सुद्धा वाटीस लावल्या जाते. एखाद्या प्रेताच्या पाठीमागून एखादी व्यक्ती आली, आपण विचारतो काय हो कुठं गेला होतात, ती व्यक्ती सांगत असते की मी रामभाऊला वाटी लावायला गेलो होतो. गेलेत रामभाऊ. प्रेताला सुद्धा वाटी लावूनच म्हणतात आणि मुलीला सुद्धा वाटी लावूनच म्हणतात, असं का म्हणतायत दादा? प्रेताचंच इकडे का म्हणतायत? एका माणसाला तर मी असं विचारलं की काय हो, तुम्ही होता पंक्ती वाढण्यासाठी होता, सगळं करण्यासाठी होता, पण तुम्ही मुलीला वाटी लावण्यासाठी दिसला नाही. त्यावेळेला त्या माझी उत्तर दिली, मुलगी कोणाची असली ती जर वाटी लावल्या जात असेल तर मी त्या ठिकाणी थांबत नाही. खरं सांगू महाराज, एखादं प्रेत माझ्यासमोर पडलं ना तर मी तिथून कधी जात नाही.
पण मुलगी कोणाची असेल ते जर वाटी लावल्या जात असेल तर मी त्या ठिकाणी थांबत नाही. म्हटलं काय रे बाबा, प्रेताची सगळी व्यवस्था मी करत असतो महाराज, त्याला बांधणं आहे, त्याला नेणं आहे, त्या गोवऱ्यात सगळं 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 मी करतो महाराज. प्रेताजवळून मी एकटासुद्धा रात्रभर कधी जाणार नाही, कारण प्रेताबद्दल मला काही वाटतच नाही. मी माझं मी करत असतो. कुणाच्याही घरी असा प्रसंग असला तरी प्रेताजवळून मी कधी जात नाही, पण मुलगी जर वाटी लावल्या जात असेल तर त्या ठिकाणी मी थांबत नाही. आणि उत्तर इतकं सुंदर दिलं, असं का रे बाबा? त्यांनी सांगितलं, महाराज प्रेत निवांत पडलेलं असतं, त्या ठिकाणी फक्त आपल्याला रडावं लागतं, पण या ठिकाणी मात्र आपणही रडत असतो आणि प्रेतही रडत असतं. लहान असते बिचारी मुलगी, त्यावेळेला पहिली दुसरी तिसरीला असेल त्यावेळेला हक्काने म्हणत असते, घर माझं आहे, हा बंगला माझा आहे. मग आमच्या पप्पांनी आमच्यासाठी गाडी घेतली, मग बघ ना बाई आमच्या घरी आमच्या पप्पांनी आता टीव्ही घेतली, मग बाई आमचं हे घर आहे. हक्काने बिचारी त्या घराकडे बोट दाखवून म्हणत असते, हे माझं घर आहे. जसं जसं मुलीला कळते ना, तसं तसं मुलगी बोट दाखवताना संकोच करते, नाही हे घर माझं नाही, मला हे घर सोडून कुठंतरी दुसऱ्याकडे जायचं आहे. मी या घरची जरी लाडकी असली तरी मला कोणाच्या घरचं तरी सून बनायचं आहे. लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. दाखवताना बिचारी संकोच करते, हे घर सोडून मला कुठेतरी दुसऱ्याच्या घरी जायचं आहे. ज्या घराचा दरवाजा मला माहीत नाही त्या घरी मला जायचं आहे. माझे वडील पाठवतील त्या घरी मला जायचं आहे. एक दोन दिवस नाही, जन्मभर राहायचं आहे. त्याच घराचं माझा आडनावसुद्धा प्राप्त होणार आहे. मी या घरची जरी असली तरी मला त्या घरी जायचं आहे, असं ज्यावेळेला त्या मुलीला कळते मला असं वाटते ती मुलगी तेव्हापासूनच विचारामध्ये असते. सांभाळावं लागतं, मोठं करावं लागतं या धनाला, दुसऱ्यासाठी हे सगळं धन वाढवावं लागतं. आणि ज्यावेळेला ऐका दादा, ज्यावेळेला मुलीचा लग्न प्रसंग जवळ येतो त्यावेळेला वडील आपल्या मुलीचं लग्न थाटात व्हावं यासाठी फार प्रयत्नशील असतात. खूप चांगल्या पत्रिका, खूप घरोघर पत्रिका वाटत असतात. अतिशय आनंदाने कुणी मंडप आहे, बाजांत्रे आहेत, वराड आहे, वराडी आहे, ही सगळी मंडळी ते अतिशय आनंदाने सांगत असतात. मला असं वाटते मुलीचं ज्यावेळेला लग्न होते ना, लग्न झाल्यानंतर वाटी लावण्याचा प्रसंग ज्यावेळेला जवळ येतो त्यावेळेला अतिशय आनंदाने आपल्या मुलीच्या लग्नामध्ये सहभागी होणारा जो बाप आहे
तो बिचारा आपल्या मुलीला वाटी लावत असताना त्या मंडपाच्या खांबाशी कुठंतरी उभा असतो. एखाद्या ढेकडावर पाणी पडावं अशी अवस्था त्या बापाची झालेली असते. मुलगी ज्यावेळेला दर्शन घेत घेत जाते ना, त्यावेळेला सगळे लोक त्या ठिकाणी रडत असतात. असा एकही डोळा नसतो की जो डोळा त्या ठिकाणी पाजरत नसेल. बिचाऱ्या त्या मुलीचा भाऊ त्या मंडपाच्या खांबाला पकडून आपल्या बहिणीला वाटी लावत असताना ओक्साबोक्शी रडत असतो. बहिणी रडतात, सगळे सखे सोयरे रडतात, आई तर खूप रडत असते ना, खूप रडत असते बिचारी आई आपल्या मुलीला वाटी लावत असताना. मुलगीसुद्धा खूप रडत असते, पण मुलगी दर्शन घेत 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 ज्यावेळेला आपल्या वडिलाजवळ जाते ना, त्यावेळेला ती मुलगी आपल्या वडिलाचं दर्शन घेत नाही, त्या वडिलाच्या गळ्यामध्ये पडून मोठ्याने हांबरडा फोडते. दादा पर्वतासारखं कठोर अंतकरण असणारा बाप सुद्धा आपल्या मुलीला वाटी लावत असताना ढोरासारखा रडत असतो. दादा ढोरासारखा. तो बाप अशिक्षित असो वा सुशिक्षित असो, तो बाप खेड्यातला असो वा शहरातला असो, तो बाप गरीब असो वा श्रीमंत असो, मुलीला वाटी लावत असताना बाप हा ढोरासारखा रडतो. कधीच न रडणारे बाप सुद्धा आपल्या मुलीला वाटी लावत असताना खूप रडताना मी पाहिले. दादा खूप रडतायत ते बाप, कारण मुली बापावर खूप प्रेम करत असतात. गड्या मला असं वाटते मुलापेक्षा सुद्धा मुली बापावर खूप प्रेम करतात. गड्या खूप प्रेम करतात. सांगू ज्यावेळेला तुम्हाला तुमचा मुलगा एखाद्या वेळेला घराच्या बाहेर काढून देईल ना दादा, त्यावेळेला मुलीच्या घरी जा. गरीब असेल बिचारी, दुसऱ्याच्या घरचे भांडे घासेल, दुसऱ्याच्या घरचं धुणं धुईल, पण आपल्या बापाला ते घराच्या बाहेर कधी काढून देणार नाही. बघा सांगू एखाद्या वेळावर तिच्यावर जर मार खाण्याची पाळी आली आणि मार देणारा म्हटला तुझा बाप, तर ती म्हणेल खबरदार माझ्या बापाचं नाव घेतलं तर मारून मारून तुम्ही माझा जीव घेतला तरी चालेल, पण मी माझ्या बापाचं नाव तुम्हाला घेऊ देणार नाही. बापाच्या पाठीमागंसुद्धा आपल्या बापाची किंमत जी शाबूत ठेवते दादा, तिला मुलगी म्हणतात. मूर्ख आहेत रे काही आईबाप की जे मुलीचा बोजा मानतात. म्हणून माझ्या दादांनो मुलीचा बोजा कधी मानायचा नसतो. मुली बापावर खूप प्रेम करत असतात. बापाच्या गळ्यामध्ये ज्यावेळेला मुलगी पडते ना, त्यावेळेला तो बाप ढोरासारखा रडत असतो. घडलेला प्रसंग सांगून जाईल. 25 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. विदर्भामध्ये शिरला नेमाने म्हणून आमचं गाव आहे. बसमध्ये बसल्यानंतर आवार हे गावाजवळ ती बस थांबली आणि एक बाप आपल्या मुलीला लग्न झाल्यानंतर पाहुणे घ्यायला येतात ना, त्यांच्यासोबत ओस्त करण्यासाठी आला होता आणि आपल्या मुलीला त्या अनोळखी पाहुण्यासोबत बिचारा तो बाप पाठवत असताना त्या बसमध्ये तो बाप चढला. पाठीमागच्या गेटच्या पूर्वीच्या त्या बसेस होत्या. तो बाप आपल्या मुलीला घेऊन समोरच्या त्या सीटजवळ गेला. त्या बापाने आपल्या मुलीला त्या सीटवर बसवलं. बसवल्यानंतर आता गाडी निघणार होती, पण त्या मुलीने आपल्या वडिलाकडे पाहिलं, वडिलाने मुलीकडे पाहिलं. काय सांगावं गड्या, मुलगी एकदम उठून उभी राहिली बसमध्ये, आपल्या बापाच्या गळ्यामध्ये पडली. इतक्या जोराने रडत होती रे, इतक्या जोराने रडत होती रे. 17-18 वयामध्ये काय कळते दादा माणसाला, दुसऱ्याच्या घरी जायचं होतं ना. इतकी जोराने रडत होती ती मुलगी आपल्या बापाच्या गळ्यामध्ये पडून. मुलगी रडत होते, बाप रडत होता, मुलगी आणि बापच रडत होता असं नाही दादा, ती सगळी बस त्या ठिकाणी रडत होते, सगळे लोक रडत होते, आम्हीसुद्धा त्याच्याचमध्ये होतो, आम्हीसुद्धा रडत होतो. 2 मिनिट थांबणारी बस 10 मिनिट झाली तरीसुद्धा तिथून निघायला तयार नव्हते. माझं लक्ष ज्यावेळेला समोर गेलं त्यावेळेला ड्रायव्हरसुद्धा स्टेरिंगवर डोकं टेकून रडत होता. ज्यावेळेला खामगावला ती बस आली, विचारलं मी ड्रायव्हर साहेबाला, काय हो ड्रायव्हर साहेब तुम्ही का रडत होते हो?
त्यावेळेला ड्रायव्हर साहेबांनी सांगितलंय, महाराज 15 दिवसांनी मला सुद्धा माझ्या मुलीला वाटी लावायचा आहे हो, म्हणून रडत होतो बघा. माझी विनंती आहे दादा तुम्हाला, विनंती, बोजा मानायचा असेल तर मुलाचा माना, मुलीचा बोजा कधी मानू नका. मुली आपल्या बापाचा उद्धार करण्यासाठी जन्माला आलेल्या असतात, लक्षात ठेवा. एखादा बाप गरीब असेल तो सुवर्ण दान देऊ शकणार नाही, एखादा बाप गरीब असेल तो धनदान देऊ शकणार नाही, एखादा बाप गरीब असेल तो त्या ठिकाणी एखाद्या सप्त्याची पंगत देऊ शकणार नाही. पण त्या बापाला जर 2-4 मुली असतील ना, तर त्या मुली मात्र त्या गरीब बापाच्या पदरामध्ये कन्यादानाचं पुण्य टाकल्याशिवाय राहणार नाहीत. घ्या बाबा हे पुण्य, तुम्ही पाठवाल त्या ठिकाणी आम्ही जायला तयार आहोत बाबा. म्हणून मानायचं असेल तर मुलाचा बोजा माना. अभिमानाने सांगा मी 2 मुलीचा बाप आहे, अभिमानाने सांगा मला 3 मुली आहेत, अभिमानाने सांगा मी 5 मुलीचा बाप आहे, एकही मुलगा नाही मला, मला मुलीच आहेत. भाग्यवान असेल दादा तो बाप की त्या बापाच्या पदरामध्ये भरपूर आता कन्यादानाचं पुण्य त्या ठिकाणी पडणार आहे. माझ्या कथेची तुम्हाला विनंती आहे दादा, यत पापं ब्रह्महत्यायाम द्युगुणं गर्भपातके प्रायश्चित्तं न तश्चास्ति तश्चास्त्यागो विधीयते. एखाद्या वेळेला ब्रह्महत्येच्या पातकाला प्रायश्चित्त आहे, पण भ्रूण हत्येच्या पातकाला प्रायश्चित्त नाही. म्हणून कथेची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तो हिंद भूमीची नारी, तो हिंद भूमीची नारी, नको हो तू भ्रूण हत्यारी, नको हो तू भ्रूण हत्यारी. कथेतलाच प्रसंग असल्यामुळे हा भाव मी आपल्यापुढे मांडला. कथा तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे दादा, पण हे संदेश अतिशय महत्त्वाचे असतील त्याचा विचार आपण सगळ्यांनी करणं अतिशय महत्त्व. आणि म्हणून मैना आणि पर्वतराज सुद्धा पार्वतीला काही गोष्टी समजून सांगतात, आणि काय सांगतात त्याचं वर्णन तुलसीदासजी करतात. करी सदा शंकर पद धर्म पति देव रोजा, करी सदा पार्वती मुलाने आईवडिलाची सेवा केली पाहिजे, हा मुलाचा धर्म आहे. सेवकाने मालकाची सेवा केली पाहिजे, हा सेवकाचा धर्म आहे. शिष्याने गुरुची सेवा केली पाहिजे पार्वती, हा शिष्याचा धर्म आहे. तसं सौभाग्यवतीने आपल्या सौभाग्याची सेवा करणं हा सौभाग्यवतीचा धर्म आहे. म्हणून हे पार्वती शंकर पद पूजा, नारी धर्म पती देवन दूजा, वचन कहत बनी लोचन पाए, बहु विदाई पुरे करे हुस
सदा शंकर पद पूजा नारी धर्म पति देवन पूजा करियु सदा शंकर पद पूजा नारी धर्म पति देवन पूजा। मैना आणि पर्वतराज पार्वतीला विदाई करतात। पर्वतास फार दूर जाईपर्यंत पार्वतीच्या डोलीमागं चालतात। एकदा आणखी पार्वतीचा हात शिवजीच्या हातामध्ये देतात। सांभाळा मुलीला म्हणून विनंती करतात। दूर डोली जाईपर्यंत पर्वतराज त्याकडे पाहतात। दिशेनाशी होती डोली परत येतात। ओसाळ पडलेल्या मंडपाच्या खांबाला पकडून रडतात। अतिशय जवळचे सखे सोयरे त्यांची समजूत घालतात। शिवजी आणि पार्वती कैलास पर्वतावर पोहोचत होतात। पुढचं चरित्र असं आहे की त्यांना मुलगा होतो, त्यांचं नाव कार्तिक स्वामी असं ठेवल्या जातं। कार्तिक स्वामी तारकासूर या राक्षसाचा वध करतो, सगळ्या देवांना अतिशय आनंद होतो। आणि आता शिवजी एकदा सुखाशीना बसलेले असताना पार्वतीला प्रभूची कथा ऐकण्याची इच्छा होते। पार्वती आता शिवजीजवळ जाते आणि शिवजीजवळ गेल्यानंतर शिवजी पार्वतीला वामभागी आसन देतात। वाम भाग हर आसन निन्हा, काल आपण पाहलं होतं सन्मुख शंकर आसन दिन्हा, आज मात्र वाम भाग हर आसन दिन्हा, वामभागी बसवतात। अतिशय आनंदित आहे शिवजी आणि पार्वती शिवजीला काही प्रश्न विचारणार आहे। शिवजी त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे। त्यातला प्रश्न असा आहे की महाराज तुम्ही कोणाची पूजा करताय? मी प्रभूची विष्णूजीची पूजा करतो, माझं ते दैवत आहे। त्यावेळेला पार्वती प्रश्न विचारते की तुमचे विष्णूजी तुमची देवता या मृत्यूलोकामध्ये केव्हा अवतीर्ण होते, त्याचं कारण काय? आणि त्याचं कारण सांगत असताना शिवजी पार्वतीला सांगतायत, तुलसीदासजी त्याचंही वर्णन करतात। जप जप होई धर्म के हानि, वाढै असुर अधम अभिमानि, तब तब प्रभु धरि विविध शरीरा, भरहि कृपा निधि सचन मेरो होई धर्म। पार्वती जेव्हा जेव्हा अधर्म होतो त्यावेळेला प्रभूचा अवतार होतो। अधर्म केव्हा होतो महाराज? ज्यावेळेला असुर लोक वाढतायत, अधर्म वाढतायत, त्यावेळेला अधर्म होतो। अधर्म झाला असं कशावरून समजावं महाराज? ऐका गड्या, बरोबर संकल्पित वेळामध्ये आपण थांबणार आहोत, ऐका। अधर्म झाला असं कशावरून समजावं प्रभू? याला खोटं मानू नका दादा, ही आपली संस्कृती आहे, हा आपला धर्म आहे, याला खोटं मानू नका, याला काल्पनिक मानू नका, याचा विचार करणं अतिशय महत्त्वाचा असेल। अधर्म केव्हा होतो या प्रश्नाचं उत्तर देत असताना शिवजी म्हणतात, पार्वती करही अनिती जाही नही बरनी, शिदही विप्र धेनु सुरधरणी। पार्वती ज्या वेळेला साधू संकटात असतील त्यावेळेला अधर्म वाढतंय असं समजावं, ज्या वेळेला धेनू नाम गाय संकटात असेल त्यावेळेला अधर्म वाढतंय असं समजावं। साधूचं संकट काय आहे? लोक साधूच्या मतला ऐकत नाही, हे साधूचं संकट आहे। आज साधूही संकटात आहेत, लोक नाहीत ऐकत दादा, आमचं नाही ऐकत। खरंच लोकांनी जर साधूचं ऐकलं असतं तर ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकलं असतं ना, लोकांनी जर साधूचं ऐकलं असतं तर जगद्गुरु तुकोबारायचं ऐकलं असतं ना, लोकांनी जर साधूचं ऐकलं असतं तर नाथ बाबाचं ऐकलं असतं ना। अरे अरे म्हणावं लागलं नाथ बाबाला, वज जसे वो कोणी नाही गती कानी, नाही गती कानी, हरी हरी न म्हणता तया थोर झाली आम्ही, हरी हरी न म्हणता तया थोर झाली आम्ही,
आम्ही बोंबा मारून सांगतो तरी लोक आमचं ऐकत नाही, ते साधूच सांगत झाली आणि हरी हरी न म्हणता दया थोर झाली. आम्ही वाईट सांगतो दादा, मुलांनी आईवडिलाचं दर्शन घेतलं पाहिजे असं आम्ही सांगतो, हे वाईट आहे. माणसाने एखाद्या गरीबावर गरीबाला मदत केली पाहिजे असं आम्ही सांगतो, हे वाईट आहे. लोकांनी गोग्राज दिला पाहिजे असं आम्ही सांगतो, हे वाईट आहे. हे वाईट आहे दादा, हे वाईट आहे. लोकांनी खऱ्या अर्थाने सद्वृत्तीने राहिलं पाहिजे आम्ही सांगतो, हे काय वाईट आहे. हे वाईट नाही, हे अतिशय चांगलं आहे. तरीसुद्धा लोक साधूचं ऐकत नाहीत. मला असं वाटतं हे साधूच्या जीवनातलं फार मोठं संकट आहे. दुसरं संकट आहे, या देशातली गोमाता तिची कत्तल होते हे सुद्धा एक संकट आहे. कायदा झाला तरीसुद्धा खऱ्या अर्थाने तिच्याकडे पाहण्याची नजर फार वेगळी आहे, हे संकट आहे. आपल्या मातेकडेच पाहण्याची नजर वेगळी असावी हे जसं दुर्भाग्य आहे, तसं गोमातेकडे पाहण्याची नजर वेगळी असावी हे सुद्धा दुर्भाग्य आहे. ज्या देशामध्ये वाघाचा बचाव केला जातो, ज्या देशामध्ये डुकरांचा बचाव केला जातो, ज्या देशामध्ये हरणांचा बचाव केला जातो, ज्या देशामध्ये सगळ्यांचा बचाव केला जातो, त्या देशामध्ये हिंदू धर्माने जिला माता मानलंय, हिंदू धर्माने जिला देवता मानलंय, तिची कत्तल केल्या जाते, हे या देशाचं फार मोठं दुर्भाग्य आहे दादा. अरे कत्तल करत असताना तरुण गाय असेल तर तिचं नरडं फोडलं जाते आणि तिचं सगळं रक्त बाहेर काढलं जाते, हे दुर्भाग्य आहे दादा. तिच्या अंगावर उकडतं पाणी टाकलं जाते आणि उकडतं पाणी टाकल्यानंतर तिची अशी चरबी सुजल्या जाते, अर्थात कातड अशी बास सुजल्या जाते. त्यावेळेला मानेजोड कट करून त्या ठिकाणी ते कातड भरता वांग्याचं ते भरीत त्याचं काढतायत ना ते वरचं, त्या पद्धतीने तिच्या अंगावरचं कातड वडून काढलं जाते. ज्यावेळेला कातळ वळून काढलं जाते त्यावेळेला ती गाय जिवंत असते. जिवंतपणी त्या गायीच्या अंगावरचं कातळ काढण्याची पद्धत या कृषीप्रधान देशामध्ये असावी, या अहिंसावादी देशामध्ये असावी, यापेक्षा या देशाचं दुसरं काय असेल. माणूस म्हणून जर तुम्ही ऐकत असाल तर विचार करा, नख काढत असताना तुमच्या बोटाला जर एखादं ब्लेडचं पान लागलं तर काय इजा होतात दादा, याचा विचार करा. गाईच्या अंगावरचं कातळ जिवंतपणे काढताना काय वाटत असेल. आम्ही विचारला होता प्रश्न, जिवंतपणे का काढताय हो, जिवंतपणे का काढताय, त्यावेळेला त्याने उत्तर दिलंय की मेल्यानंतर जर कातळ काढलं तर ती मुलायम राहत नाही, त्याला चरबी चिटकून येते, ती चरबी मग काही केल्याने त्या कातड्याची निघत नाही, आणि म्हणून गाईच्या अंगावर उकडतं पाणी टाकून तिच्या अंगावरचं कातळ जिवंतपणे काढण्याची पद्धत या देशामध्ये आहे. या देशामध्ये सुपर कॉम्प्युटरचा शोध लागतो, या देशामध्ये बस चंद्रावर जाण्याचा शोध लागतो, या देशामध्ये सुपर कॉम्प्युटरचा शोध लागतो, पण ज्या देशामध्ये अजून मेलेल्या गायीच्या अंगावरचं कातळ काढून मुलायम करण्याचा शोध लागत नाही, यापेक्षा आणखी काय दुर्भाग्य असलं पाहिजे. हा देश गांधीजीचा आहे ना दादा, गांधीजीचा आहे ना, अरे आहे का नाही सांगा ना. हा देश गांधीजीचा आहे ना, गांधीजीचा देश मानताय ना दादा तुम्ही याला. अरे गांधीजी 1931 साली हैदराबादच्या भाषणामध्ये बोलले होते, इस देश के गोवंश की ओर ध्यान न देकर हमने बहुत बड़ा गुनाह किया है, इस देश के गोवंश की ओर ध्यान न दिया जाए तो इस देश की स्थिति बिगड़ सकती है. गो माता तो हमारी पवित्र कविता है, गो माता तो हमें माता से ही बढ़कर है, गो माता हमारी पवित्र कविता है. एक इंग्रज ऑफिसर ने त्यांना विचारलं होतं, महात्मा जी तुमचा देश स्वतंत्र झाला पाहिजे का तुमची गाय स्वतंत्र झाली पाहिजे. त्यावेळेला महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं, हा देश आणखी 10 वर्षांनी स्वतंत्र झाला तरी चालेल, पण या देशातली गाय अगोदर स्वतंत्र झाली पाहिजे. गाय स्वतंत्र देश स्वतंत्र झाल्याशिवाय राहणार नाही, पण देश स्वतंत्र झाल्यानंतरही जर गाय स्वतंत्र झाली नाही तर कृषी टिकणार नाही. हा देश मला खेड्यात पाहिजे आहे, या देशातली गाय हे बरोबर आहे सगळं, हे बरोबर आहे, हे मी बोलतोय खरं आहे, तुम्ही काय म्हणता मला माहित नाही. हा गांधीजीचा गांधीजी बद्दल असं म्हटलं जाते, वैष्णव जन तो तेने कही ये जे पीर पराई जाने रे, पर दुख उपकार करे तो ये, पर दुख उपकार करे तो ये,
मन अभिमान न आवे वैष्णव जन तो तेरे कहे वीर पराए प्रगती साधणारा दादा तुम्ही गो मांस विकून म्हणून मला असं वाटतंय या देशातली गाय संकटात असणं हे दुर्भाग्य आहे आणि हा कृषीप्रधान देश आहे. गायीवर बोलण्यासाठी दत्ताभाऊ मला किमान 3 तास तरी आपण दिले पाहिजेत. गाय हा माझा स्वतंत्र विषय आहे. गायीतलं विज्ञान, गायीतली सामाजिकता, गायीतली आर्थिकता मी आपल्या सगळ्यांना सांगेल. आमच्या गोशाळेला 850 गायी आहेत, कसायापासून सोडवलेले आहेत. डोंगरे महाराजांना विचारलं होतं आम्ही आमच्या उद्धारासाठी काय केलं पाहिजे, त्यावेळेला डोंगरेजी महाराजांनी सांगितलं होतं तुम्ही तुमच्या उद्धारासाठी कसायाला जाणारी गाय अडवली पाहिजे. 16 वर्षाच्या अगोदर 2 गायी अडवल्या, आता 850 त्याची संख्या आहे. 35 प्रकारच्या औषधी आम्ही त्या ठिकाणी तयार करतो. गव्हर्नमेंटचं त्याला लायसन्स आहे. परदेशामध्ये सुद्धा आमच्या गौऱ्या आणि गोमूत्र अर्क पाठवला जातो. म्हणून माझ्या दादांनो, गायीचा अव्हेर करू नका. गाय आपली देवता आहे. तुमच्या घरामध्ये जर सोनं असेल तर त्याच्या बाजूने गोग्रास ठेवा. या ठिकाणी शिवजी पार्वती शिवजीला विचारते की अधर्म केव्हा होतो. त्यावेळेला शिवजी सांगताय की अधर्म होतो गाय संकटात असेल, साधू संकटात असतील त्यावेळेला अधर्म वाढतंय असं समजावं पार्वती. पार्वतीला असं सांगितलं जातं. आणखी प्रभूच्या अवताराची काही कारणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत थोडक्यामध्ये. पण तत्पूर्वी फार मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचं आहे. जोग महाराजांच्या गावातील ही टाळी आहे. जोग महाराजांच्या गावातील हे भजन आहे. जोग महाराज जर नसते तर आम्ही नसतोच दादा. आज महाराष्ट्रभर जे कीर्तनकार तुम्हाला दिसता हा जोग महाराजांचा प्रसाद आहे. भाग्यवान आहात तुम्ही की तुमचा जन्म त्या गावामध्ये आहे. भाग्यवान आहात तुम्ही, नोकरीच्या निमित्ताने जरी बाहेरून आलेले असाल तरी जोग महाराजांच्या परिसरामध्ये आपण राहत आहे. भाग्यवान आहात. आपण वाजवा दादा टाळी. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वा वा भजन वा भजन. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री महिलांचा आवाज कमी येतो. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वाह वाह वाह. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव
रामाच्या अवताराची काही कारण तुलसीदासजी आपल्याला सांगतायत. त्यातलं एक कारण असं आहे की प्रभूचे दोन पार्षद आहेत, दोन रक्षपाळ आहेत. एकाचं नाव जय आहे, एकाचं नाव विजय आहे. प्रभूला भेटण्यासाठी सनकादिक जातात. सनकादिक दिसायला लहान आहेत पण त्यांचा अधिकार मात्र महान आहे. ते ब्रह्मदेवाचे मानस पुत्र आहेत. सनत, सनानंदन, सनातन आणि सनत कुमार अशी त्यांची नावं आहेत. रक्षपाळ असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी अडवल्या जातं आणि सांगितलं जातं की तुम्हाला आम्ही आतमध्ये जाऊ देणार नाही. त्यावेळेला सनकादिक विनंती करतायत पण जय विजय मात्र त्यांना आतमध्ये प्रभूच्या भेटीसाठी जाऊ देत नाही. त्यावेळेला रुष्ट झालेले सनकादिक शाप देतात की लेकहो, देवाजवळ राहताय पण तुमचा ताटपणा अजून गेला नाही, जा पुढच्या जन्मामध्ये राक्षसवाल. राक्षसवाल असा शाप भेटल्यानंतर उशाप मागण्यासाठी शरण येत आहेत जय विजय. त्यावेळेला सनकादिक म्हणतात, राक्षसून तुम्ही जर देवाची पूजा करत असाल तर तुम्हाला 6 जन्म घ्यावे लागतील. राक्षसून तुम्ही जर देवाचा विरोध करत असाल तर तुमचं 3 जन्मामध्ये भागेल आणि भगवान स्वतः उद्धार करण्यासाठी या ठिकाणी अवतीर्ण होतील. जय विजय विचार करतायत, 3 जन्मामध्ये भागत असेल आणि प्रभू स्वतः उद्धार करण्यासाठी अवतीर्ण होत असतील तर 3 जन्म घ्यायला काय हरकत आहे. म्हणून जय विजय त्या ठिकाणी त्या 3 जन्माचा स्वीकार करतायत. तेच जय विजय पहिल्या जन्मामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप होतात. तेच जय विजय शिशुपाल आणि वक्रदंत होतात. तेच जय विजय रावण आणि कुंभकर्ण होतात. ज्यावेळेला जय विजय हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप होतात त्यावेळेला त्यांचा उद्धार करण्यासाठी प्रभू वराह आणि नरसिंह रूपाने अवतीर्ण होतात. ज्यावेळेला जय विजय शिशुपाल आणि वक्रदंत होतात त्यावेळेला प्रभू त्यांचा उद्धार करण्यासाठी श्रीकृष्ण रूपाने अवतीर्ण होतात. ज्यावेळेला जय विजय रावण आणि कुंभकर्ण होतात त्यावेळेला प्रभू त्यांचा उद्धार करण्यासाठी श्री राम रूपाने अवतीर्ण होतात. हे राम प्रभूच्या अवताराचं एक कारण तुलसीदासजी त्याचं वर्णन करतात. जन्म एक दुई कहउ बखाने, जन्म एक दुई कहउ बखाने, सावधान सुन सुमती भवानी, सावधान सावधान सुनो सुमति भवानी. भवानी जय विजयाला दिलेला शाप म्हणून प्रभूचा अवतार होतो. हे प्रभूच्या अवताराचं एक कारण. आणखी एक दोन कारणाचा विचार करून आपण पुढे जाणार आहोत. त्यात एक कारण अतिशय महत्वाचं मी आपल्याला सांगणार आहे. पार्वती जय विजयाला जसा सनकादिकाने शाप दिलाय म्हणून प्रभूचा अवतार झाला, तसंच एकदा नारदाने रामप्रभूला अर्थात प्रभूला शाप दिलाय आणि प्रभूचा या ठिकाणी अवतार झाला. त्यावेळेला गिरिजा चकित भई सुनी बानी नारद विष्णू भगत पुनी ज्ञानी. पार्वती प्रश्न विचारते की सनकादिकाने त्यांना शाप दिलाय हे मी कारण समजू शकते पण नारदाने सुद्धा प्रभूला का शाप द्यावा, याचा काय विचार आहे, ही कथा काय आहे, ही कथा मला ऐकायची आहे. आणि त्यावेळेला शिवजी पार्वतीला नारदाने का शाप दिला याबद्दलची कथा सांगणार आहे. मी तुम्हाला सांगणार आहे, अतिशय गोड कथा आहे. काय झालं बघा, नारदजी हिमालयामधून प्रवासी होते. हिमालयामधून जात असताना नारदाला अतिशय सुंदर एक गुंफा लागली. त्या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरण असलेला परिसर लाभला आणि त्या ठिकाणी नारदाला खाली बसण्याची इच्छा झाली. आणि खाली बसल्यानंतर नारदजी समाधीस्थ झाले. ज्यावेळेला त्यावेळेला इंद्राला असं वाटलं की कधी समाधीमध्ये न बसणारा नारद जर समाधीमध्ये बसला असेल तर नक्कीच आपल्या गादीवर बसण्याची याची इच्छा आहे. हा जर स्वतंत्र कार्यकर्त्याच्या भेटी घेत असेल तर नक्कीच याचा विचार काहीतरी वेगळा आहे. असं जसं वाटत असतं तसंच इंद्रालासुद्धा असंच वाटलं की हा कधी समाधीमध्ये न बसणारा नारद जर समाधी लावून बसला असेल तर माझ्या गादीवर बसण्याची इच्छा आहे.
आणि म्हणून त्याची समाधी मोडण्यासाठी, त्याचं ध्यान मोडण्यासाठी इंद्राकडून फार मोठा प्रयत्न केला जातो आणि शेवटी इंद्राकडून ध्यान मोडण्यासाठी कामदेवाला पाठवलं जातं. कामदेव त्या ठिकाणी येतात. नारदाची समाधी मोडण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. सगळे प्रयत्न ज्यावेळेला असफल होतात त्यावेळेला शेवटचा प्रयत्न करतात की त्या ठिकाणी नारदाची स्तुती करतात. स्तुती घडल्यामुळे मात्र नारदाची समाधी मोडल्या जाते. मला असं वाटते स्तुती ही माणसाला अतिशय प्रिय असते. मग स्तुती आणि दगड निंदा हे जीवनामध्ये दोन दगड असतात. एक समोरून येणारा दगड असतो, एक पाठीमागून येणारा दगड असतो. निंदा हा समोरून येणारा दगड आहे, स्तुती हा पाठीमागून येणारा दगड आहे. समोरून येणारा दगड चुकवणं शक्य आहे, पण पाठीमागून येणारा दगड चुकवणं अतिशय कठीण आहे. म्हणून पारमार्थिक साधकाने निंदेपासून सावध नाही राहिलं तरी चालेल, पण आपल्या जीवनामध्ये ज्याला चांगली वाटचाल करायची आहे त्याने स्तुतीपासून सावध राहणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते. स्तुती फार वाईट आहे. स्तुती माणसाला आवडते. मुली फार सुंदर होत्या. दोन्ही मुलीचे लग्न करायचे होते. मुली बोलल्या की लग्न हुकत होते. म्हणून बापाने फार दूरचे पाहुणे बोलावले. पाहुणे असे बैठकीमध्ये बसले, मुली अशा समोर बसल्या, वडील असे सगळे बसलेले होते. आणि पाहुण्याने प्रश्न विचारला, बाई तुझं नाव काय? बापानेच नाव सांगितलं. बाई तुझ्या मामाचं नाव काय? मामाचं नावसुद्धा बापानेच सांगितलं. बाई तुझं शिक्षण किती आहे? हे सुद्धा बापाने सांगितलं. बाई तुझी उंची किती आहे? हे सुद्धा वडिलांनी सांगितली. मुलगी का बोलत नाही म्हणून विचारलं. त्यावेळेला वडिलांनी सांगितलं की आमच्या मुली अतिशय लाजाळू आहेत, ते पाहुण्यामध्ये बोलत नाहीत. आणि बापाला सुद्धा खूप चांगलं वाटलं मुलाच्या की चाला इतक्या अशा मुली मर्यादेच्या आपल्याला मिळत असतील तर आपण ह्या मुली स्वीकारायला काही हरकत नाही. आपल्यालाही दोन मुलं आहेत, ह्याही दोन मुली आहेत. आता सुपारी फुटणार होती, पण त्यातला एक पाहुणा फार हुशार होता. तो पाहुणा म्हटला, नाही अगोदर जेवण करू नंतर सुपारी फोडू. बोलत का नाहीत म्हणे या मुली, अगोदर जेवण आटवू नंतर त्या ठिकाणी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम ठरवू. जेवणासाठी सगळे पाहुणे बसले. खूप चांगले पदार्थ होते. एकूण सगळ्या चटण्या मांडल्या होत्या, एकूण सगळ्या भाज्या मांडल्या होत्या. असं मोठं गोल ताट होतं. प्रत्येकाला बसण्यासाठी ताटासाठी पाट होते. बाजूने जे प्याले होते ते त्या ठिकाणी चांदीचे प्याले होते. अशा वाट्या मांडल्या होत्या. इकून सगळ्या चटण्या होत्या. आणि मधात जी वाटी ठेवली होती ती मात्र रिकामी होती. त्या वाटीमध्ये काय येणार आहे म्हणून सगळ्यांचं लक्ष त्या वाटीकडे जात होतं. तेवढ्यात एक स्टीलची बकेट तिकून आली. त्या बकेटवर अशी वाफ दिसत होती. त्याच वेळेला पाहुण्याने ओळखलं की या बकेटमध्ये काय आहे. त्या गोल वाट्या होत्या. त्या वाटीमध्ये ती टाकली, त्याला कढी म्हणतात, अशी कढी त्या वाटीमध्ये टाकली. त्या लोणी टाकून केलेली जी कढी होती अशी चोपडी तेल कढी होती. त्याच्यात जिरं टाकलं होतं, त्याच्यात मोहरी टाकली होती, लसूण असं ठेचून टाकला होता, त्याच्यात कढीपत्ता टाकला होता. ते जिरं आणि मोहरी असं सारखं वर खाली करत होतं. कढीपत्ता तर बिचारा घाबरून गेला होता, कारण त्याचं मरण आता निश्चित होतं. इतकी मस्त कढी होती बघा, इतकी सुंदर कढी होती, इतकी गरम कढी होती, इतकी चांगली होती. याच्यापेक्षा जास्त वर्णन केलं तर तुम्हाला मला इथंच आणून द्यावं लागेल. इतकी चांगली कढी होती आणि कढी इतकी मस्त कढी, इतकी सुंदर कढी. एका पाहुण्याने त्या कढीचा फुरका मारला आणि त्या पाहुण्याने स्तुती करायला सुरुवात केली. वा कढी काय सुंदर आहे, कढी काय मस्त आहे, कढी कोणी केली शिले कढी, कोण असेल हे कढी करणारं, काय मस्त आहे कढी, कोणी केली शिले कढी, कोणी केली असेल कढी. असं म्हटल्यानंतर त्यातली एक मुलगी बोललीच बघा. ती मुलगी म्हटली, पाहुणे बा, ओ पाहुणे बा, तली म्याटिली म्हणे तली 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 म्याटिली दुतली म्हटली तली इन तिली पाहुणे बा, पण थिला म्यातेला थिला थिला थिला. बोलल्यास भुकला संबंध. स्तुती माणसाला अतिशय प्रिय आहे, म्हणून चांगल्या माणसाने स्तुतीपासून सावध राहिलं पाहिजे. स्तुतीपासून सावध राहिलं आणि म्हणून नारदाची स्तुती होते. नारदजीला अभिमान होतो. नारदजी विष्णूकडे जातात आणि म्हणतात की विष्णूजी, तो कामदेव शिवजीची समाधी मोडण्यासाठी गेला होता पण तो सफल झाला. माझी समाधी मोडण्यासाठी कामदेव आला होता पण तो असफल झाला. माझा अधिकार भोलेनाथापेक्षा शिवजीपेक्षा सुद्धा मोठा आहे, पण तुमच्याजवळ मात्र शिवजीचाच मान आहे, माझा मान नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो
त्यावेळेला विष्णूजीला असं वाटलं की याला अभिमान झाला, आता याचा अभिमान घालवला पाहिजे, आणि म्हणून नारदजी परत निघाले. नारदजी जात असताना भगवंतांनी एक मायावी नगर बनवलं. त्या मायावी नगराचा राजा होता सीलनिधी, त्याची मुलगी होती विश्वमोहिनी. विश्वमोहिनीचं स्वयंवर ठरलं होतं. देशोदेशीचे राजे त्या ठिकाणी आले होते. जिचं स्वयंवर ठरलं तिचं भविष्य आपण पाहावं म्हणून नारदजी तिथं गेले. नारदजीने ज्यावेळेला विश्वमोहिनीला पाहिलं त्यावेळेला नारदाला असं वाटलं की ही आपल्यालाच असली पाहिजे, आपल्या गळ्यात तर ही माला घालणार नाही. म्हणून ते श्रीहरीकडे गेले. नारदजीने श्रीहरीची प्रार्थना केली. श्रीहरी प्रसन्न झाले. काय पाहिजे नारदा? तुमचं रूप पाहिजे, मला हरिरूप पाहिजे. हरी म्हणजे माकड होते, हरी म्हणजे हरी होते. माकडाचं रूप नारदाला दिलं. पहिल्याच खुर्चीवर त्या नारदाने आपला नंबर लावला. शिवजीचे दोन गण बाजूने बसलेले होते. शिवजीच्या दोन्ही गणाला नारद माकडासारखे दिसत होते. सगळ्यांना नारद नारगासारखे दिसत होते. विश्वमोहिनी वर्मा पैसे दिलाय म्हणून विश्वमोहिनीने ते रांगच सोडून दिली. दुसऱ्या लाईनमध्ये प्रभू एका राजकुमाराचं रूप धारण करून आले होते. प्रभूच्या गळ्यामध्ये विश्वमोहिनीने वरमाला घातली. त्या ठिकाणी नारदजी स्नान करण्यासाठी गंगेवर गेले. हे दोन्ही गण त्यांच्या पाठीमागं गेले आणि दोन्ही गण नारदाला हसत होते. नारदा, स्नान करण्याच्या अगोदर पाणी शांत आहे, तोपर्यंत त्या पाण्यामध्ये पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही कोण आहात. पाण्यामध्ये नारदाने पाहिलं. नारदाने हसणाऱ्या दोन्हीही त्या गणांना शाप दिला की जा लेका, पुढच्या जन्मामध्ये तुम्ही राक्षस व्हाल. साधूची टिंगल करायची नसते दादा, राक्षस व्हावं लागतं. पुढच्या जन्मामध्ये राक्षस व्हाल. ते शिवजीचे दोन गण रावण आणि कुंभकर्ण झाले. नारदाने देवाला शाप दिला की देवा, मनुष्याचा वेष धारण करून तू या ठिकाणी आला आणि विश्वमोहिनीला घेऊन गेला. पुढच्या जन्मामध्ये तुला मनुष्याचं रूप धारण करून जन्माला यावं लागेल. आणखी एक लक्षात ठेव देवा, की तू ज्या माकडाचं रूप मला दिलंय ना, त्याच माकडाचं पुढच्या जन्मामध्ये तुला काम पडेल. विश्वमोहिनीचा आणि माझा वियोग घडून आणला, तुझा आणि तुझ्या सौभाग्यवतीचा सुद्धा योग घडेल. हा शाप नारदाने दिला आणि म्हणून राम प्रभूला अवतीर्ण व्हावं लागलं. हे प्रभूच्या अवताराचं दुसरं कारण तुलसीदासजी त्याचंही वर्णन करतात. नारद शाप विनायक लगी अवतारा गिरिजा चचित भई सुनि वाणी नारद विष्णु भगत पुनि ज्ञानी नारद साप नाथ बाबा एका कारण विचार याठी आपण थांबणार आहोत. नाथ बाबा असं म्हणतायत की साधूच्या आशीर्वादाने माणसाचं चांगलं होते, ही गोष्ट जशी बरोबर आहे, तसं साधूच्या शापाने सुद्धा माणसाचं काही वाईट होत नाही, ही गोष्टही बरोबर आहे. श्रावण आहे, श्रावणाचे आई वडील अंध आहेत आणि वृद्ध आहेत. त्यांना तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. वृद्ध लोकांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात आणि आई वडिलाच्या इच्छा काही मुलापासून फार मोठ्या नसतात. शेवटच्या असतील त्या पूर्ण करणं अतिशय महत्त्वाचं असते, नाही तर भविष्यामध्ये पश्चाताप करण्याची पाळी येत असते. आणि म्हणून आई वडिलाची इच्छा आहे, श्रावणा आम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे, रे नेशील दादा आम्हाला, तो अंध आहे वृद्ध आहे. श्रावण विचार करतो कसं न्यायचं, डोली तयार करतो, एका पारड्यामध्ये वडिलाला बसवतो, एका पारड्यामध्ये आईला बसवतो आणि जात असताना संध्याकाळची वेळ आहे. आई म्हणते दादा तहान लागली रे, पाणी आणशील म्हणून त्या जंगलामध्ये झारे घेऊन पाण्यासाठी जातो. एका ठिकाणाहून पक्षी उडण्याचा आवाज येतो, नक्कीच इथं पाणी असेल म्हणून त्या ठिकाणी जातो. नक्कीच पाणी आहे, त्या ठिकाणी तळ आहे. त्या तळ्याच्या काठावर एक आम्रवृक्ष आहे. त्या आम्रवृक्षाच्या डहाळीवर दशरथ राजा बसलेला आहे. सकाळपासून आलो, नाही भेटलं मला सावज, नाही भेटली मला शिकार, नक्कीच एखादी शिकार इथं पाणी पिण्यासाठी येईल. आवाजाच्या दिशेने मी बाण सोडेल, मला शिकार करण्याचा आनंद मिळेल. त्याच वेळेला श्रावण तिथं पोचतो. श्रावण ती झारी त्या पाण्यामध्ये बुडवतो आणि त्या झारीचा आवाज कसा येतो
नाथ बाबा वर्णन करतात. बुळबुळक मंडलूच्या शब्दी ध्वनी उठली जलसन्निधी. दशरथ केवळ शब्द वेधी बाणवेधी विंदिला. दशरथाचा बाण लागता झारी बुडवल्यानंतर त्या झारीचा आवाज कसा येतो. हत्तीने सोंडेमध्ये पाणी घ्यावं आणि पोटामध्ये सोडावं हा जसा आवाज आहे तसाच आवाज येतो. आवाजाच्या दिशेने राजाचा बाण सुटतो. तो सावजाला नाही श्रावणाला लागतो. जाऊन पाहतो हा मुलगा आहे श्रावण आहे. ब्रह्महत्या घडते माझ्यापासून. राजा असल्यामुळे शेवटची इच्छा विचारल्या जाते. बस राजेसाहेब माझे आई वडील अंध आहेत वृद्ध आहेत त्यांना पाणी घेऊन जा राजेसाहेब. एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत माझे आई वडील पाणी पिणार नाहीत तोपर्यंत त्यांच्याशी बोलू नका. त्या ठिकाणी राजे ते जारी घेतात. श्रावण इहलोकाची यात्रा संपवतो आणि राजे ते जारी घेऊन निघतात. पायाची ज्यावेळेला चाहूल येते त्यावेळेला आई विचारते आला का रे बाबा श्रावणा. खूप दूर गेला होता का रे श्रावणा तो. ये राजा तुझे उपकार आम्ही कधी विसरणार नाही रे बाबा. ये श्रावणा ये श्रावणा ये श्रावणा म्हणता म्हणता ती चाहूल आता समोर जाऊन थांबते. चाहूल थांबल्यानंतर आई विचारते श्रावणा आमच्या समोर उभा राहतो आणि आमच्याशी बोलत नाही. जोपर्यंत तू आमच्याशी बोलणार नाहीस तोपर्यंत तुझ्या हातचं पाणीसुद्धा आम्ही पिणार नाही. श्रावणा मला एक भाव सांगू द्या गड्या. घरामध्ये कोणाशी अबोला असला तरी चालेल पण मुलाने आपल्या आईशी कधी अबोला धरायचा नसतो. आईशी ज्यावेळेला मुलगा बोलत नाही ना त्यावेळेला आईला काय दुःख होतं आहे. मला असं वाटतं हे आई झाल्याशिवाय कळणार नसते. घरामध्ये कोणाशी अबोला असला तरी चालेल सांगू. एखाद्या वेळेला बापाशी अबोला असला तरी चालेल पण आईशी कधी मुलाने अबोला धरायचा नसतो. श्रावणा बोलणार नाहीस तू आमच्याशी जोपर्यंत तू बोलणार नाहीस तोपर्यंत तुझ्या आजचं पाणीसुद्धा आम्ही पिणार नाही. ना विलाज होतो राजाचा. राजा म्हणतो मी श्रावण नाही. मग तू कोण आहेस. मी राजा आहे. तू राजा आहेस तर मग आमचा राजा कुठं आहे. सगळा वृत्तांत ज्यावेळेला समजतो त्यावेळेला आई वडील म्हणतात मूर्खा शरम वाटत नाही तुला. आमच्या मुलाला मारतो आम्हाला पाणी पाजण्याचा प्रयत्न करतो. तुझ्यासारख्या पाप्याच्या हातचं पाणी पिऊन जगल्यापेक्षा आता आम्ही मरणार आहोत. पण तसं मरणार नाही लेखा तुला शाप देऊन मरणार आहोत. आम्हासी दिदले पुत्र दुःख तुही पावसी पुत्र शोक. आम्हाला जसं आमच्या मुलाच्या योगामध्ये मरावं लागतंय ना राजा तसं तुला चार मुलं असतील पण तुझ्या अंत समय तुझ्याजवळ एकही हजर नसेल लेखा आमचा शाप आहे तुला. आया निर्मळ वारी गेलो मी या सारे लगबग भरोनी झारे परत फिरे तो तुमचा शर आला. त्यांचा पाठ असेल त्यांनी म्हणायचं आहे धावून आला काळ श्रावण बाळ. मला असं वाटतंय 40-50 वर्षाच्या अगोदर जे शाळेत जात होते त्यांच्या शाळेची आठवण करून दिली मी. होती ना ही कविता कोणाकोणाला होती. तुम्हाला होते तुम्हाला होते इकडे तुम्हाला होते. वा वा काय भाग्य आहे तुमचं की तुम्ही त्यावेळेला शाळेत जात होता की तुम्हाला अशा कविता होत्या. वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. काय सुंदर कवित होता दादा. आना या निर्मळ वारी गेलो मी या का सारी लगबग भरोनी झारी परत फेचा शर आला. या उरात ऋतुनी बसला शर आला तो धावून आला काळ
बिघडला श्रावण बाळ. नंतर कविता बिघडल्या, नंतर या बालांनो यारिया होती ना, या बालांनो यारी या लवकर भर भर सारे या, मजा करा रे मजा करा दारू प्यारे दारू प्यार. वटाना फुटाना शेंगदाना तिळाचा कण मंगेले कुठं काही माहित नाही. आता तर कविता आणखी बिघडल्या. जॉनी जॉनी इटी शुगा इट इज युअर मो हो हो हो. आना या निर्मळ वारी, वारी म्हणजे पाणी, गेलो मी या कासारी, कासारे म्हणजे तलाव, लगबग भरून झारी परत फिरे तो तुमचा आशर आला, या उरात ऋतुनी बसला शर आला तो धावून आला काळ, बिघडला श्रावण बाळ, हे आई गे दीर्घ फोळणी हाक, कसा जाऊन पडला झोक या राजाच्या श्रवणी पडता वाणी, हृदयाचे झाले पाणी या ब्राह्मण पुत्रा वधुनी, शोकाकुल झाला द्रुमणी आसवे आनुनी नयनी, तो बदला अंत तुझा नाशाला पापी श्रावण बाळा. मला सुद्धा ही कविता नव्हती, माझ्या आईने एकदा कथा ऐकली, माझ्या आईने सांगितलं का रे ते श्रावण बाळाची कथा सांगतो त्यावेळेला ही कविता का म्हणत नाही. म्हटलं आई पाठ नाही ना, मी सांगा आईने सांगितली, मी ती लिहून घेतली. तेव्हापासून आईची आठवण म्हणून मी ही कविता कथेमध्ये म्हणत असतो. बघा माझं भाग्य आहे, माझ्या आईने जर मला डॉक्टर बनवलं असतं, माझ्या आईने जर मला मास्तर बनवलं असतं, माझ्या आईने जर मला वकील बनवलं असतं, तर एवढ्या मोठ्या लोकांच्या देखत मी माझ्या आईची आठवण करून देऊ शकलो नसतो. लक्षात ठेवा. दुसरं एक म्हणायची बघा. हिरव्या हिरव्या तुळसाबाई आणिक चंचड, तिला नाही नाक डोळे फुलविले गोपार. म्हणून आमची आई समोर बसलेली आज. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आई गेल्यानंतर ज्यांनी मला आईसारखं प्रेम दिलं त्या माझ्या काही माता आहेत, त्यातली ही एक माझी माता आहे. तिथं आम्हाला जावं लागतं यांच्या भेटीसाठी, आणि म्हणून मला असं वाटतं आहे की आई गेल्यानंतरसुद्धा कुठंतरी आई मानण्यासारखं कुठंतरी व्यक्तिमत्व असावं, त्यांच्याकडे पाहून आईची आठवण करत राहावं, बस एवढंच. म्हणून आईने जर बनवलं असतं काही तर मी आपल्यासमोर माझ्या आईची आठवण करून देऊ शकलो नसतो. माझ्या दादांनो, आईवडील गेल्यानंतर आईवडिलाची किंमत आपण करत आहात, खऱ्या अर्थाने ती केलीही पाहिजे, तो संदेश लोकांना दिलाही पाहिजे. पण आईवडिलाची सेवा ही साक्षात प्रभूची भगवंताची सेवा असेल. घरामध्ये कोणाशी अबोला असला तरी चालेल, पण आईशी अबोला नसावा, माझ्या रामकथेचा संदेश आहे. आणि त्या ठिकाणी जाल एका राजा, असतील मुलं तुला पण अंत समय एकही हजर नसेल, असा एका साधूने शाप दिला. शाप देऊन घरी आलेले राजे आता हे दुःख घेऊन वशिष्ठाकडे जाता. माझ्या दादांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रपंचातलं दुःख असो वा सुख असो तुम्ही साधूला सांगा, प्रपंचातलं दुःख असो वा सुख असो तुम्ही चांगल्या माणसाला सांगा. सुखही सांगायचं असेल तर चांगल्याला सांगा, दुःखही सांगायचं असेल तर चांगल्या माणसाला सांगा. ज्यावेळेला सुख तुम्ही वाईट माणसाला सांगाल त्यावेळेला ते दुःखी होतील, ज्यावेळेला सुख दुःख तुम्ही चांगल्या वाईट माणसाला सांगाल त्यावेळेला ते आनंदित होतील. चांगल्या माणसाला ज्यावेळेला दुःख सांगाल त्यावेळेला ते तुम्हाला निराश होऊ देणार नाहीत,
आणि चांगल्या माणसाला ज्यावेळेला तुम्ही सुख सांगाल त्यावेळेला ते तुम्हाला उन्मत्त होऊ देणार नाहीत. एखाद्या वेळेला सांगा की बस माझ्याजवळ दोन पैसे शिल्लक आहेत बाबा, आता काय केलं पाहिजे, नक्कीच ते तुम्हाला चांगला मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून राजे दुःख घेऊन जात आहेत वशिष्ठाकडे. राजे कशाबद्दलचं दुःख आहे, का दुःखी आहात आपण? बाबा दुःख हे आहे की मला मुलगा नाही हे तर माझ्या जीवनातलं दुःख आहेच बाबा. एका साधूने मला शाप दिलाय बाबा. काय शाप दिलाय राजे? साधूने शाप असा दिला की जा लेका राजा, तुझ्या अंत समय तुझ्याजवळ तुझा एकही मुलगा हजर नसेल. त्यावेळेला वशिष्ठ हसतात आणि वशिष्ठ हसतात त्यावेळेला त्या ठिकाणी राजे म्हणतायत बाबा मला शाप दिलाय आणि तुम्ही खुशाल हसताय बाबा. राजे तुम्हाला 7 जन्म मुलगा होणार नव्हता, पण एका साधूच्या शापाने तुम्हाला 4 मुलं होणार आहेत राजे. बाबा हा राजे काय करावं लागेल बाबा मला यासाठी? तुम्हाला पुत्र कामेष्टी यज्ञ करावं लागेल. कोण करेल बाबा तो यज्ञ? तो फक्त श्रृंगी ऋषीच करू शकतो. श्रृंगीच का करू शकतोय बाबा? ज्याने अजून ग्रस्त्याचं अन्न सेवन केलं नाही तोच हा यज्ञ करू शकतो. कोण बोलावेल बाबा त्या श्रृंगी ऋषीला? मी बोलावतो त्या श्रृंगी ऋषीला. आणि वशिष्ठ आता श्रृंगी ऋषीला बोलावतात. श्रृंगी ऋषी वशिष्ठ बोलावा, पुत्र काम शुभ यज्ञ करावा, बोलावल्या जात. मुख्य प्रासादासमोर भव्य मंडप दिला जातो. मंडपाच्या मध्यभागी यज्ञ कुंड उभारल्या जात. एका उंच आसनावर वशिष्ठ बसलेले आहे. यज्ञ कुंडाच्या बाजूने एका आसनावर श्रृंगी ऋषी बसलेले आहेत. एका आसनावर राजे बसलेले आहेत. राजाच्या तिन्ही राण्या बसलेल्या आहेत. त्या ठिकाणी श्रृंगी ऋषी मंत्र म्हणतायत. राजाच्या हाताने एक एक आहुती, एक एक आहुती, एक एक आहुती या यज्ञ कुंडामध्ये समर्पित होते. जशी जशी आहुती समर्पित होत आहे तशा तशा यज्ञ ज्वाला प्रसन्नतेने बाहेर येत आहे. प्रसन्नतेने बाहेर आलेल्या यज्ञ ज्वालांकडे सगळ्या लोकांच्या नजरा जात आहेत. लपा लप मंडप त्या ठिकाणी भरलेला आहे. सगळ्यांच्या नजरा आता यज्ञ कुंडाकडे आहेत. प्रसन्नतेने यज्ञ ज्वाला बाहेर येत आहेत. एक एक आहुतीच्या यज्ञ कुंडामध्ये पडतंय. आता पूर्णाहुतीची वेळ होत आहे. पूर्णाहुतीची वेळ झाल्यानंतर राजाच्या हाती पूर्णाहुतीचं श्रीफळ दिल्या जात आहे. ते मंत्र म्हटल्या जात आहेत. पूर्णाहुती समर्पित होते. चमत्कार घडतो. आता यज्ञ पुरुष प्रकट होतो. तसा प्रकट होत नाही, आपल्या हातामध्ये प्रसादाचं पात्र घेऊन प्रकट होतो. आणि हात समोर करून प्रसादाचं पात्र समर्पण राजाला म्हणतो. राजा सर्व देवता प्रसन्न
झाले रूपा तुझावर प्रसन्न झाले रूपा तुझावर श्री विष्णू भगवान दशरथा हे पायसदा पायसदा प्रसादाचं पात्र राजाच्या हातामध्ये दिल्या जातं, प्रसादाचे विभाग केल्या जात आहेत. अर्धा विभाग कौसल्येला दिला जातो, राहतो अर्धा विभाग, त्यातला पाव विभाग कैकेयीला दिला जातो. पाव विभागाच्या सुमित्री सांगतात त्या पद्धतीने स्त्रिया गर्भवती होतात, राजे त्यांना डोहाळेही विचारतायत. आणि आता प्रभूची येण्याची वेळ होते आणि प्रभू आता येणार आहेत. आपण सगळेजण अतिशय प्रसन्नतेने या ठिकाणी उपस्थित आहात. प्रभू आता येणार आहेत, प्रभूचा जन्म होणार आहे. आणि आता त्या ठिकाणी आता प्रभू वैकुंठामध्ये एका उंच आसनावर बसलेले आहेत. ऐका गड्या, आणि उंच आसनावर बसलेले प्रभूच्या समोर आता रांग उभी आहे, लाईन उभी आहे. लाईन कोणाची लाईन आहे? तिथीची लाईन आहे. तिथीची प्रथमा आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे, चतुर्थी आहे, पंचमी आहे, षष्ठी आहे, सप्तमी आहे, अष्टमी आहे, दशमी आहे, एकादशी आहे, द्वादशी आहे, त्रयोदशी आहे, चतुर्दशी आहे आणि पौर्णिमा आहे. अशी लाईन उभी आहे. लाईन प्रभूचा जन्म होतो त्यासाठी आनंदाने सगळ्यांनी टाळी. समोर लाईन आहे उभी, तिथीची प्रथमा म्हणते प्रभू तुम्ही माझ्यामध्ये अवतीर्ण झालं पाहिजे, द्वितीया म्हणते प्रभू तुम्ही माझ्यामध्ये अवतीर्ण झालं पाहिजे, तृतीया म्हणते प्रभू तुम्ही माझ्यामध्ये अवतीर्ण झाले पाहिजे, चतुर्थी म्हणते मी गणेश चतुर्थी आहे, माझी ही विशेषता आहे, तुम्ही माझ्यामध्ये अवतीर्ण झाला पाहिजे, पंचमी म्हणते मी वसंत पंचमी आहे, माझी ही विशेषता आहे, तुम्ही माझ्यामध्ये अवतीर्ण झालं पाहिजे, षष्ठी म्हणते मी कपिला षष्ठी आहे, तुम्ही माझ्यामध्ये अवतीर्ण झालं पाहिजे. प्रत्येक तिथी आपापली विशेषता सांगते. प्रभूच्या समोर प्रभू त्या ठिकाणी तिथीची लाईन उभी आहे. एक तिथी मात्र बाजूने उभी आहे, तिच्याकडे प्रभूचं लक्ष जाते. तू बाजूने का उभी आहे? तू या रांगेमध्ये का उभी नाही? त्या तिथीला आपल्या जवळ बोलावतायत प्रभू आणि विचारतात तू अशी बाजूने का उभी आहे. त्यावेळेला ती तिथी नाराज असलेली तिथी खाली मान घालून उभी राहते आणि ती तिथी म्हणते प्रभू माझ्यामध्ये एकही विशेषता नाही, प्रभू मी कोरी आहे, प्रभू कोरी. माझ्या दादांनो एखादा कागदावर जर लिहित असाल तर इतकं चांगलं लिहा की ते दुसऱ्याला वाचता आलं पाहिजे, दुसऱ्याला वाचता आलं पाहिजे. नाही दुसऱ्याला वाचता आलं तरी चालेल, पण आपल्याला तरी वाचता आलं पाहिजे ना. आपण दोन मैत्रिणीची चर्चा चालू होती, दोन मैत्रिणी चर्चा करत होते, दोघी आपल्या मालकाचं कौतुक करत होते. एक मुलगी दुसऱ्या मुलीला म्हणते की बाई माझे मालक इतके हुशार आहेत. म्हणे किती हुशार आहेत? अगं बाई इतके हुशार आहेत माझे मालक, इतके शिकलेत म्हणे माझे मालक. त्यांनी जर पत्र लिहिलं ना तर दुसऱ्याला अजिबात वाचता येत नाही, इतके हुशार आहेत. स्वमपी लिखितम पत्रम परोन वाचे ती इतके हुशार आहेत. ती म्हटली की माझे तर त्याहीपेक्षा हुशार आहेत. म्हणे बाई माझे तरी मालक स्वमपी लिखितम पत्रम परोन वाचे ती
माझे मालक तर असे आहेत की स्वमपी लिखितम पत्रम स्वयं न वाचेती. असं लिहा दादा कागदावर की कोणाच्या तरी कामी पडलं पाहिजे. आणि कागद कोरा ठेवा, काहीतरी लिहून विनाकारण कागद बिघडू नका. नक्की लिहून घेऊ नका दादा, लिहिणारे सापडतील, पण काहीच लिहून घेऊ नका. जोपर्यंत चांगला माणूस लिहिण्यासाठी सापडणार नाही तोपर्यंत आपला अंतकरण रूपी कागद पुढे करू नका. चांगला माणूस ज्यावेळेला सापडेल त्यावेळेला तो कोरा असला पाहिजे, त्याच्यावर काहीच नसलं पाहिजे. तो चांगला माणूस नक्कीच त्याच्यावर लिहिल्याशिवाय राहणार नाही. मी सांगेल की चांगदेव महाराजांनी आपला कागद जर कोरा ठेवला नसता तर चांगदेव पासष्टीचा जन्मच झाला नसता. पण कोरा असू द्या कागद, नक्कीच कोणीतरी लिहिणारा सापडल्याशिवाय राहणार नाही. अगोदरच जर काही लिहिलेलं असेल तर लिहिणारा सापडला तरी सुद्धा उपयोग होणार नाही. तिथे उभी आहे कोरी आहेस तू म्हटले हा प्रभू मी कोरी आहे. प्रभू तिचा हात पकडतात आणि विचारतात तुझं नाव काय. त्यावेळेला ती तिथी आपलं नाव जाहीर करत. नवमी तिथी मधु मास पुनीता शुक्ल पक्ष समय आहे. दिशा प्रफुल्लित आहे, शीतल मंद सुगंध वारा वाहतोय, दुमदुम्यांचा आवाज येतो, मंगल वाद्य त्या ठिकाणी वाजतायत. नवमी तिथी चैत्राचा महिना आहे, शुक्ल पक्ष आहे, अभिजित मुहूर्त आहे, दुपारचा समय आहे आणि प्रभू आता कौसल्याच्या समोर प्रगट होत आहे. प्रगट कृपाला हर्ष समहतारे मन भरहारे अद्भुत रूप विचारे लोचन अभिरामा गगन श्यामा निज आयुध भुजारे भूषण वरमाला नयन विशाला शोभा सिंधु करारे भये प्रकट कृपाला आठ वर्षाची मूर्ती ज्यावेळेला कौसल्याच्या समोर उभी राहते त्यावेळेला कौसल्या म्हणतय मी तुम्हाला मुलगा म्हणून बोलावलो होतं, तुम्ही नारायण म्हणून आलात. मुलगा का एवढा मोठा असतो का एवढा असतो लहान असतो. प्रभू सात वर्षाचे होत आहेत, सहा वर्षाचे होत आहेत, पाच वर्षाचे होत आहेत, चार वर्षाचे होत आहेत, तीन वर्षाचे होत आहेत, दोन वर्षाचे होत आहेत, एका वर्षाचे होत आहेत. आता मग आणखी लहान सहा महिन्याचे होत आहेत मा आणखी लहान, एका महिन्याचे होत आहेत मा आणखी लहान, आठ दिवसाचे होत आहेत मा आणखी लहान. या देशातली एक पतिव्रता देवाला सुद्धा लहान बनवतंय. आता प्रभू एका दिवसाचे आता नवजात शिशू कौसल्याच्या मांडीवर मा आता बद झालोय ना खूप लहान झालोय ना मा दिसताय लहान म्हटले बोलताय मोठ्या माणसासारखे. लहान मुलं का बोलत असतात काय करत असतात रडत असतात. प्रभू रडताय तो आवाज आता सखीच्या कानावर जातो आणि जय जयकार होतो. रामचंद्र भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. अवध में आनंद भयो जय रघुवर की. अवध में आनंद भयो जय रघुवर की. हाथी लियो घोड़ा लियो उघडी लोचने तू न जाय माय
त्या ठिकाणी अतिशय आनंदी आनंद आहे. अनेक स्त्रिया आता कौसल्याच्या सजनी जात आहेत आणि काय म्हणतात, पहिल्या दिवशी बोलली गंगा नका बायांनो करू तुम्ही दंगा, नका बायांनो करू तुम्ही दंगा, नका बायांनो करू तुम्ही दंगा. दशरथ राजाला जाऊन सांगा याव बारा पासही रंगा तो बारा तो चोरी तो, याव बारा पासही रंगा तो बारा तो चोरी तो. दुसऱ्या दिवशी बोलाली भागा विना कारण होईल जागा, विना कारण होईल जागा, विना कारण होईल जागा. राम रूपाची लागे ना सीमा, राम रूपाची लागे ना सीमा, राम रूपाची लागे ना सीमा. चौथ्या दिवशी बोलली तारा आना सोनार आपुल्या घरा, आना सोनार आपुल्या घरा, आना सोनार आपुल्या घरा. पाचव्या दिवशी सातवी बोलली सीतारामाची रावणाने तुमचं काम मीच करून टाकलं बघा. पहिल्या दिवशी गंगा आली, गंगा आहे ना याच्यात गंगा, अरे गंगा नाव आहे की नाही कोणाचं, आहे मान हल्ली. दुसऱ्या दिवशी भागा आली, भागा भागा आहे ना याच्यात, भागीरथी आहे ना, आहे भागा सुद्धा आहे. तिसऱ्या दिवशी उमा आली, उमा उमा आहे ना याच्यात, अरे उमा आहे का नाही, आहे उमा सुद्धा आहे. चौथ्या दिवशी तारा आली, तारा तारा आहे ना याच्यात, तारा सुद्धा आहे. पाचव्या दिवशी आली सटवी, सटवी आहे ना याच्यात. पाचव्या दिवशी सटवी बोलली सीतारामाची रावणाने नेली, गेला मारुती लंका जाळली तो बाळा जो रे दो. अर्थात रामप्रभूचा जन्म होतो ही कथा आपण ऐकली. ज्याचा जन्म होतो त्याचं उद्या आपल्याला लग्न करायचं आहे आणि त्या लग्नासाठी आपण सगळ्यांनी यायचं आहे. राम जानकीचा विवाह संपन्न होणार आहे उद्या, आपण सगळ्यांनी त्या विवाहासाठी यायचं आहे. आणि विवाहासाठी येत असताना काय आणायचं असते हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. अक्षदा नाही, अक्षदा आणतो म्हणतात, अक्षदा कशाला आणतात, अक्षदा नाही आणल्या चालतील. अर्थात आपण उद्या, अरे नाही अहेर आणले चालते बाबा तुम्ही ये जा, नाही तर अहेरही तिकडे तुम्ही तिकडे. उद्या राम जानकीचा विवाह या ठिकाणी संपन्न होणार आहे. जे अहेर किंवा आहे त्याचा सगळा विनियोग हा गोरक्षणासाठी गोचाऱ्यासाठी होणार आहे, निश्चिंत राहा. आणि म्हणून उद्यासुद्धा आपल्याला या कथेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. उद्यासुद्धा 7 वाजता यायचं आहे. पहिले होईल रामकथेचा संदेश, संदेश झाल्यानंतर आरती, आरती झाल्यानंतर पसायदान, पसायदान झाल्यानंतर प्रस्थान. अगोदर घेऊया रामकथेचा संदेश. सीता कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. और
आजची कथा या ठिकाणी विराम घेते. भेटूया सज्जनानो उद्या संध्याकाळी ठीक 7 वाजता. जोराने आवाज द्यायचा आहे सगळ्यांनी. और मिले गे कल शाम ठीक. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण. गायन आवडे हे माझे सर्व जोडे, माझे सर्व जोडे, माझे सर्व जोडे. न लगे मुक्ती आणि संपदा आरती श्री रामायण जी की, कीर्ति कलित ललित सियावी की. गावत ब्रह्मादिक मुनि नारद, वाल्मीक विज्ञान विशारद. सुखसनकादि शेष अनुसारद, वरणि पवन सुत कीर्ति की. आरती शास्त्र सब ग्रंथन को रस, मुनि जन धन संतन को सरबस. सार सम्मत सब ही आरति श्री रामायण जी की. गावत संत शोभ वाणी, अरुघट संभव मुनि विज्ञानी. व्यास आदि कवि पर जप काणी, काक सुसुंदी गरुड़ी की. आरति श्री रामायण जी की. कलिमल हरणि विषय रस पीकी, सुभग सिंगार मुक्ति शुभ देगी. दल रोग भव मुनि अमेकी, सब विधि तुलसी की. आरति श्री रामायण जी की. कीर्ति कलित ललित सियावी की. नंदन वंदन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावेव वाढिल मने नमा. तमेव माता पिता तमेव तमेव बंधु ससत्व, तमेव विद्या भविष्य सकल परस्मै नारायणी समर्पण.
केशवराम नारायण कृष्ण विश्वात्मके देवे येने वागेते तो शावे शोनी मज द्यावे पसाये दाने जी खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो ता परस्परे जडो मैत्र जीवाची सुरिताची तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्य पाहो जे वांशिल तू ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी अनवरत भूमंडळी चला कल्पत रुचि आरव चंद्रमी जे आलांछन सर्वाही सदा सज्जन किंबहुना सर्वसुखी पुरुखी आणि ग्रंथोपजीविये दृष्टादृष्ट विजे एथ मने श्री विश्वेश राहो ज्ञान देव सुखिया वरे ज्ञान देव सुखिया वरे ज्ञान देव सुखिया धर्म की जय हो धर्म की जय हो धर्म की जय हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भाव हो प्राणियों में सद्भाव हो प्राणियों में सद्भाव विश्वका माता की रक्षा ओ माता की रक्षा ओ माता की रक्षा नमः पार्वती पते हा